जगणं इतकं सोपं नाही. या जगात काहींना तर आपला श्वाससुद्धा फुग्यात भरून विकावा लागतो. जगणं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. काहींना सुख आहे तर काहींना 18 विश्व दारिद्र्य. अशा गरिबीतही ज्या माणसांनी जगण्यासाठी जिद्द सोडली नाही ती माणसं कायमच लोकांसाठी एक प्रेरणा आहे. काहींकडे सगळं काही असूनही ते सुखी नाहीत. काहींकडे काहीच नसतानासुद्धा तो जगण्यासाठी धावपळ करतोय, यालाच जीवन म्हणतात. बालपणात गरिबीचे चटके सोसत, आपल्या आईच्या ममतेचा स्पर्श अनुभवत स्वतःला सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर अशोक भाईडकर. क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कविवर्य मंगेश पाडगावकर अशी रत्ने निर्माण करणाऱ्या भूमीत अशोक भाईडकर नावाचा झंझावात घडला आणि दशावतार कलाक्षेत्रात काम करताना अवघ्या 25व्या वर्षी दशावतार लोककलेचा अभ्यास करत दशावतार विषयात पहिली डॉक्टरेट पदवी संपादन करण्याचा मान मिळवला आणि दशावतार याच मातीतला आहे हे सिद्ध करत दशावतारात नवा अध्याय लिहिला. एक विधितज्ञ, एका कामगार युनियनचा लढवया नेता, एक लोककला अभ्यासक, शालेय वयात आपल्या प्रतिभेने महाविद्यालयीन जीवनात प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आणत आपला ठसा वेंगुर्ला पुरता मर्यादित न ठेवता अनेक दिग्गज कलावंतांना घेऊन डॉक्टर भाईडकर यांनी संगीत उषा स्वप्न, क्रांतीवीर भगतसिंग अशा व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून एक नाटककार म्हणून आपली मोहर नाट्यसृष्टीवर उमटवली आणि शासन दरबारही याची नोंद घ्यावी लागली. आपल्या गरिबीची जाण असलेला उत्तम माणूस अशा विविधांगी भूमिका निभावत आपल्यातील सर्जनशील लेखक जिवंत ठेवत आवस, व्हर्जिन, लीडर, स्पर्श अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारी इंग्रजी पुस्तके लिहून आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या या उत्तुंग प्रतिभेच्या व्यक्तिमत्वास आमच्या प्रहारचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहार कट्ट्यावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्व मायबाप रसिकांना आणि प्रहारच्या हितचिंतकांना, मित्र परिवाराला या नववर्षाच्या आणि सगळ्यात पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा. खर तर आपण सातत्याने वेगवेगळ्या कलावंतांना, वेगवेगळ्या लोकांना भेटतो आहोत. आज मी सिंधुदुर्गातील एक असं व्यक्तिमत्व तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे. खर तर हे व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हा रसिकांना ही प्रहारची अनोखी भेट ठरू शकेल. हे रत्न आहे वेंगुर्ल्या तालुक्यातलं, वेंगुर्ल्या गावातलं, जे गाव समृद्ध आहे, जे शहर समृद्ध आहे, या जन्मावर या जगण्यावर सदा प्रेम करावं असं म्हणत ज्याने जगाला प्रेम करायला शिकवलं ते मंगेश पाडगावकरांच्या भूमीतलंच हे रत्न आहे. असं म्हणतात यशस्वी झालेले लोक कारण सांगत नाही आणि कारण देणारे लोक कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे गरिबी हा कधीच शाप ठरू शकत नाही. खरं तर 2 वेळाच्या खाण्याचे वांदे आणि आज मुंबई सारख्या मायानगरीत स्वतःच एक उत्तुंग व्यक्तिमत्व सिद्ध करत असताना जे वकिलीचा व्यवसाय सक्षमपणे करतात आणि 1982 ते 1985 या कालावधीमध्ये ज्यांनी दशावतारी या लोककलेचा अभ्यास करून पूर्णपणे म्हणजे जवळपास दशावतारी अभ्यासकामध्ये पहिली PhD करण्याचा बहुमान ज्याने मिळवला पण जे कधीही लोकांसमोर आले नाही किंवा कधीही त्याने आपण PhD पहिले धारक आहोत असं कधीही सांगितलं नाही असे एक आपण संशोधकाला, असे एक आपण अभ्यासकाला भेटणार आहोत. आज आपण भेटणार आहोत एका लेखकाला ज्याने खूप सुंदर पुस्तकं लिहिली, ज्यांची पुस्तकं आहेत आऊस, ही जी पूर्णपणे आईवर असणारी त्यांची कादंबरी आहे जी 2021 ला प्रकाशित झाली. त्यानंतर व्हर्जिन, स्पर्श आणि लीडर ही सध्या कादंबरी आता येण्याच्या मार्गावर आहे. ज्यांनी सुंदर नाटक सुद्धा लिहिली, त्याने 1983 मध्ये क्रांतीवीर भगतसिंगवर नाटक लिहिलं. त्यानंतर 1986 मध्ये उषा स्वप्न बाणासूर हे नाटक, संगीत नाटक ज्याने रंगभूमीवर आणलं आणि आता मम्मी रिटर्न नावाचं नाटक रंगभूमीवर येत आहे. म्हणजे एवढी प्रतिभा ज्यांच्यामध्ये आहे आणि अशा प्रतिभेच्या माध्यमातून ज्याने समाजातील वेगवेगळ्या लोकांना आपल्या वकिलीच्या माध्यमातून न्याय मिळवून तर दिलाच पण दशावतार लोककलेला एका उंचीवर नेण्यामध्ये ज्याचं खूप मोठं योगदान आहे अशा एका संशोधकाला, अभ्यासकाला आपण भेटणार आहोत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अशोकजी भाईडकर साहेबांना. अशोकजी भाईडकर सर हे वेंगुर्ल्याचं रत्न आहे आणि सिंधुदुर्गाचं अभिमान आहे असं जर तुम्ही म्हटलं तर ते कदाचित वावगं ठरणार नाही.
त्याचबरोबर ते पेट्रोलियम वर्कर युनियनचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मीरा भाईंदर एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. अनेक पद सांभाळत असताना त्यांनी लोककलेचा ध्यास बाळगला आणि लोककला लोककलेतील अनेक लोककलावंतांना ज्यांनी हात दिला आणि लोककलावंत कलाकार जिवंत राहिले पाहिजेत. लोककलाकार हे त्यांच्या हक्काचे जे काय आहे ते त्यांना मिळालं पाहिजे म्हणून शासन स्तरावर सुद्धा आवाज उठवण्यासाठी ते सातत्याने पुढे असतात. आणि अशा एका अभ्यासकाला आपण भेटत आहोत. आज आपण भेटणार आहोत भाईडकर सरांना. सर मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पहिल्या प्रथम तुमच्या चॅनलचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला इथे येऊन अभिव्यक्त होण्यासाठी मला चान्स दिला. प्रहार डिजिटल कट्टा यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जे प्रश्न विचारा त्याची उत्तर देतो. सर नमस्कार. नमस्कार. खर तर मुंबई सारख्या मायानगर तुम्ही पर्यंत आमच्या शब्दासाठी आला त्यामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत. कारण तुम्ही दशावतारासाठी खूप मोठं योगदान दिलेले आहात. सध्याचं युग जाहिरात युग आहे पण सर तुम्ही जाहिरात स्वतःची कधीच केली नाही. माणसानी हिऱ्याला स्वतःला प्रकाशित व्हायची गरज नसते. ज्यावेळी कोळशाच्या खाणीमध्ये हिरा जन्माला येतो त्यावेळी तो स्वयंप्रकाशित असतो. ते स्वयंप्रकाशित ते लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, संशोधक आहेत. ते कधीही स्वतः अभिव्यक्त होत नाही. समाजामध्ये दोन स्तरातली माणसं आहेत. एक स्वतःची मार्केटिंग करणारी आणि त्या गोष्टीपासून मी खूप लांब आहे आणि मला ती गोष्ट कधी आवडत नाही. मग सर तुम्ही दशावतारामध्ये पहिली PhD केला. पहिले तुम्ही डॉक्टर बनवले दशावतारी अभ्यासक. दशावताराकडे का जावं असं वाटत? अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. मी दूरदर्शनवर पण मुलाखत देताना हाच प्रश्न सुरुवातीला विचारण्यात आला होता आणि तो नैसर्गिक पण आहे. मी अत्यंत लहान वयामध्ये वयाच्या 4-5 वर्ष असताना दशावतारी लोकांच्या संपर्कामध्ये आलो. आणि त्याचं कारण सुद्धा त्यावेळचे सुप्रसिद्ध दशावतारी चालक मालक शंकरराव पारसेकर हे माझे मानलेले काका होते. आमच्या घरी नेहमी यायचे. माझे वडील नारायणराव भाईडकर हे पेट्रोमॅक्सच्या पत्त्याचा व्यवसाय करायचे आणि सर्व दशावतारी नाट्य मंडळांना ते पुरवायचे. त्यामुळे लहानपणापासून दशावतारी आणि दशावतारी कलावंत मालक चालक यांच्या जवळ राहण्याचा मला योगायोग आला आणि त्यामुळे या लोककलेकडे मी आकर्षित झालो. मला लहानपणापासून वाटत होत की ही दुर्लक्षित लोककला आहे. ज्यावेळी मी मोठा होईल त्याला या ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन आणि मी ही कला ऊर्जितावस्था होण्यासाठी किंवा लोकांच्या नजरेसमोर यावी म्हणून संशोधन मी अत्यंत तरुण वयामध्ये 22-23 वर्षी मी संशोधनाला सुरुवात केली. 25 वर्षाला मला PhD मिळाली. हे त्याच्यातलं कारण होतं. कारण त्याला मला ह्या कलेविषयी मनापासून तळमळ होती. ही कला लोकांच्या नजरेसमोर यावं, सरकारच्या नजरेसमोर यावी आणि याची उन्नती व्हावी हा एक माझी इच्छा होती. दुर्दैवाने विश्वास होता आणि त्याप्रमाणे मी या कलेकडे आकर्षित झालो. सर खूपच सुंदर. म्हणजे माझी लोककला म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं आणि त्या लोककलेसाठी PhD साठी तो विषय तुम्ही निवडला आणि पहिले PhD धारक ठरला आणि अत्यंत कमी वयात. त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन आणि सर कौतुक सुद्धा की बाबा ज्याच्याकडे कोण बघत नाही ते माझं आहे आणि ते समाजासमोर मांडणं यासाठी नितांत प्रेम श्रद्धा आणि निष्ठा असावी लागते ती तुमच्यामध्ये होती आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून आज समाजामध्ये एक चांगलं पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. सरांचं दशावतार हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि या पुस्तकाची जी किंमत आहे सर ती मला माझ्या माहितीनुसार 2,500 रुपये आहे. येस बरोबर आहे. सर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आमची जी लोक आहे इकडची दशावतारी लोक आहेत किंवा आमचा जो सिंधुदुर्गातला काही कष्टकरी समाज आहे तो इथपर्यंत नाही पोहोचू शकत. एकदम बरोबर आहे.
या पुस्तकाचे प्रकाशक श्री अशोक मुळे आणि त्यांचे चिरंजीव श्री कौतुक मुळे यांच्याकडे याविषयी मी बोलणं केलं होतं. तर पण हे पुस्तकच वेगळ्या प्रकारचं आहे. याचा जो पेपर वापरलेला आहे तो ग्लॉसी पेपर आहे. तुम्ही आतमध्ये उघडून बघितलं असेल तो प्रिंटिंग मध्ये किंवा पिक्चर्स बनवण्यासाठी वापरला जातो ते तो एक पेपर आहे आणि तो फार महाग आहे. एक पुस्तक प्रिंट करायला कमीत कमी 1500 रुपये खर्च आहे. त्यामुळे त्याची किंमत 2500 आहे. हे कारण आणखी सुद्धा आहे. हे सर्वसामान्य लोकांसाठी हे पुस्तक नाही आहे. याच्यावर आजही लोक रिसर्च करत आहेत. राणे म्हणून एक मॅडम आहे मुंबई विद्यापीठामध्ये, त्या पण माझ्या प्रबंधाचा वापर करून ते प्रामाणिक आहेत. त्यांनी सांगितलं मी तुमच्या प्रबंधाचा वापर करतोय, मला आनंद झाला. त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक लोकांनी माझ्या प्रबंध जो मुंबई विद्यापीठामध्ये कालिना संकुलामध्ये विद्यापीठाच्या अवेलेबल आहे त्याच्यावर आधार घेऊन अनेक लोकांनी पीएचडी केली. पण माझ्या अजिबात माझ्या प्रबंधाचा रेफरन्स त्या लोकांनी दिला नाही आणि स्वतःच्या नावावर ते खपून घेतलं. पण आता जे लोक येत आहेत नवीन जनरेशन आहे तुमच्यासारखे, ते नवीन जनरेशन आहे त्या माझे उपकार मानतात, माझ्याशी संपर्क करतायत, माझी गायडन्स घेतात आणि मी पण प्रामाणिकपणे त्यांना गायडन्स देतो. कारण विद्या ही ज्ञान द्यायची असते, दुसऱ्याला विद्या दिल्यानंतर ती वाढते ही गोष्ट मी बिलीव्ह करतो आणि मला ती गोष्ट आवडते. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांना द्यावे असं मला वाटतं. दशावतार ज्ञान आहे माझ्याकडे. आज 40 वर्ष मी दशावतार संशोधन करतोय. अजूनही संशोधन थांबलेलं आहे असं मी म्हणत नाही. संशोधक कधी आपलं संशोधन थांबवत नाही, सतत त्याने अपडेट करायला पाहिजे. आणि मी माझं पण दशावतारचे जे नॉलेज आहे ते अपडेट करत असतो, वाढवत असतो. म्हणून मी आता माझा पीएचडी झाली, माझी पुस्तकं आली, तर आता दशावतार बंद संशोधन असं होत नाही. अजूनही त्याच्यावर रिसर्च चालू आहे. अजूनही वेगवेगळ्या ऍस्पेक्ट मी त्याच्याकडे बघत असतो आणि अजूनही ते कार्य मी पुढे पण चालू ठेवणार. सर तुमच्या कार्याला शुभेच्छा. आणि दशावतारला एक उत्तम ज्याला आपण उंची म्हणतो ती आपल्या माध्यमातून नक्कीच मिळू शकते, कारण आपण पेशाने वकील आहात. आणि जर आपण बघितला वकील जे असतात ते निश्चितच सरकार दरबारी त्याची जर आपण काय म्हणतो आवाज उठवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही एका युनियनचे पदसिद्ध अध्यक्ष आहात, त्याचा वापर नक्कीच माझ्या दशावतारी बांधवांना होऊ शकतो. सर दशावताराबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा दशावतारामध्ये अनेक तर्क वितर्क आहेत आणि मला नक्की तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की दशावतार हा कर्नाटकातून यक्षगानातून आलेला आहे. अजिबात नाही. दशावतार ह्या कोकणाच्या लाल माटीतूनच तयार झालेला, जवळजवळ 1000 वर्षापूर्वी तयार झालेला लोकनाट्य प्रकार आहे. या मताशी मी 100% फर्म आहे आणि याच्यात कधी बदल होणार नाही. सर हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय? बरोबर आहे. आता तुम्ही उल्लेख केला मी वकील आहे, वकिलाकडे एव्हिडन्स नसल्याशिवाय वकील केस मांडू शकत नाही. एक तर खरा खोटा जो एव्हिडन्स असतो तो तयार करावा लागतो आणि नंतरच केस जजच्या समोर मांडावी लागते. हा प्रश्न येणार होता, तुम्ही विचारणार, आणखी पण लोक विचारतात हे मला माहिती आहे. कुठलाही संशोधक ज्यावेळी संशोधन करतो त्यावेळेला हवेत बाण मारून चालत नाही, त्याला निश्चित प्रवाहाकडे जावं लागतं, उगम स्थानाकडे जावं लागतं. आणि मी दशावतारच्या उगम स्थानाकडे जाताना मी अक्षरशः अनेक इंग्रजी पुस्तकाचा रेफरन्स घेतला, हिंदी पुस्तकाचा रेफरन्स घेतला, संस्कृत पुस्तकाचा रेफरन्स घेतला, विवेक सिंधूचा रेफरन्स घेतला, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, तुकारामाच्या गाथेचा अभ्यास केला, गोडसे भट वरसईकरांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केला, झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आत्मचरित्राचा अभ्यास केला. आणि नंतर मी माझे सिद्धांत मांडले की ही मूळ कला ही कोकणातीलच आहे आणि जे लोक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात जे कर्नाटकातील यक्षगानाचे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो यांनी पुढे हा प्रयत्न कधी करू नये. कारण सिद्ध झालेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये माझ्या दशावतार या पुस्तकरूपाने आणि माझे दशावतारी नाटक स्वरूपाने समीक्षा या पुस्तकातून की दशावतारातूनच बाकीच्या लोककलांची निर्मिती झालेली आहे. हा प्रवाह उलट झालेला नाही, उलटी गंगा वाहिलेली नाही.
आपल्याला अभिमानच आपण सोडून जर इथे आपण बोलत असू की कर्नाटकाच्या यक्षगानातून आलेला आहे, अजिबात आपल्याला आपली भूमीच्या त्या लोककलेचा आपण जर या ठिकाणी आपणच त्याचा मारेकरी जर आपण होत असेल तरी दुर्दैवाची गोष्ट आहे. असे जो काही लोक प्रयत्न करतात माझ्या कानावर आलेलं आहे, मी त्यांना दोष देत नाही, त्यांची पात्रता तेवढी आहे, अभ्यास नाही आहे त्यांना. आणि कधी संशोधकांनी खोटी मतं प्रदर्शित करू नये, मग तो जो खोटा जो प्रचार आहे तो प्रचार जनमानसामध्ये जातो आणि लोक खोट्याला खरं मानायला लागतात. तसं हे झालं यक्षगानातून आलं. कुणीतरी एखाद्या अदर दॅन कोंकण कोकणातल्या सोडूनच्या एका व्यक्तीने तो कर्नाटकातून आलेला आहे असं एक पुस्तकात लिहिलं आणि ते सुद्धा दीड पानामध्ये. त्या दीड पानामध्ये माझा 1000 पानाचा संशोधन ग्रंथ आहे, मुंबई विद्यापीठामध्ये सुरक्षित आहे, तो वाचू शकतात. दीड पानात काय त्यांनी लिहिलं असेल त्या बाईने. त्या विद्वान आहेत किंवा सरकार दरबारी त्यांचं वजन आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की कर्नाटकाच्या यक्षगानातून आलंय पण सिद्ध नाही केलेलं आहे. माझ्या प्रबंधामध्ये प्रत्येक ठिकाणी मी त्यांचे मूळ स्थान कुठे आहे, कशी त्याचं विकसित झालं आणि त्याचं मूळ स्वरूप काय होतं हे मी मांडणी केलेली आहे. सर मला नक्की सांगायला आवडेल रसिक प्रेक्षकांना आणि सुज्ञ जे अभ्यासक आहेत त्यांना सुद्धा की प्रहारने गेल्या वर्षी एक मुलाखत सत्र चालवलेलं होतं अंतरंग दशावतराचं. आणि त्या अंतरंग दशावतराच्या या मुलाखत सत्रात ज्यांना आपण दशावतराचे पितामह भीष्म म्हणतो ते यशवंत काका तेंडुलकर यांनी सुद्धा हा युक्तिवाद मांडलेला होता की दशावतार याच मातीतला आहे. त्यानंतर मला या ठिकाणी मुद्दा आठवण करून द्यावीशी वाटते ते सन्माननीय कणकवलीचे सुपुत्र भाई सावंत काका यांची, त्यांनी हाच दाखला दिलेला होता दशावतार याच मातीतला आहे. आणि आज तुम्ही अभ्यासक म्हणून या ठिकाणी ठामपणे सांगताय की दशावतार याच मातीतला आहे. मग नेमका आम्ही याच मातीचा जर दशावतार असेल तर यक्षगान आणि दशावताराचा काय सहसंबंध आहे का हो? यस, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. या ठिकाणी अजून एक मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, माझ्यापेक्षाही चांगला अभ्यास प्राध्यापक वैभव खानोलकर करताय आणि त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की दशावतार हे या मातीतून तयार झालेले कोकणाची ही लोककला आहे आणि ती कर्नाटकातल्या यक्षगानातून आपण आयात केली आहे याचा सिद्धांत मी आताच मांडतो. सरळ सीधा साधा सिद्धांत आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये बघितलं असेल लोकनाट्याचा रेफरन्स आहे की पुरुष स्त्रियांची काम करत होते आणि लोकनाट्य करत होते. बरोबर. मराठीचा जन्म ज्ञानेश्वरीचा नंतर झाला, त्याच्यापूर्वी कोकणात वेगळी भाषा होती. बरोबर. हा संशोधनाचा विषय आहे, इथे ठिकाणी मी तो काढत नाही. त्यावेळी सुद्धा काहीतरी लोकरंजन प्रकार होत होते आपल्याला माहित नाही. त्यावेळी कीर्तन सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायचे. त्यावेळी बावल्यांचे खेळ साई खेळे आपण शब्द त्यांनी वापरले साधू संतांनी. त्या साई खेळ म्हणजे बावल्यांचा खेळ आहे, चित्रकथी आहे, हे प्रकार इथे होत होते. भारूड होत होत, भारूड हे दशावतारासारखंच आहे. आणि हे सर्व गोष्टीचा एक मिलाप होऊन जो कला प्रकार बाहेर आला तो 10व्या 11व्या सेंचुरी मध्ये आलेला आहे, शतकामध्ये आलेला आहे, तो प्रकार म्हणजे दशावतार. बरं, एक गोष्ट मी आता या ठिकाणी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, कृपा करून लक्ष द्या. दशावतारी नाटक ज्यावेळी आपण म्हणतो त्यामुळे विष्णूचे जे 10 अवतार आहे मत्स्य कूर्म वराह ते रामकृष्णापर्यंत हेच आपण दशावतारामध्ये मानतो. माझ्यापूर्वी पण अनेक लोकांनी याच्यावर आपले मत अभिव्यक्त केलेली आहेत. मी पण तेच सांगतो, आपण बुद्ध आणि कलंकी हे अवतार अजून मानत नाही किंवा त्याच्यावर आख्यात नाही. पण अलीकडे चरित्र म्हणून जो एक नवीन प्रकार झालेला आहे, चांदोबाच्या पूर्वी चांदोबा एक प्रसिद्ध मॅगझिन निघायचं आणि त्याच्यामध्ये अशा काल्पनिक कथा यायच्या एकदा, वेडाचंदन नावाचं एक नाटक, ते कुठून आलं हे दशावतारी नाटक कसं होऊ शकतं बाबा? दशावतारी म्हणजे विष्णूचे 10 अवतार, त्याच्या संबंधी असलेली नाटक ते म्हणजे दशावतार. मग त्याच्यामध्ये रामायणातली कथा असू दे, महाभारतातल्या कथा असू दे, नारद पुराणातल्या कथा असं, त्याच्यामध्ये शिवपुराणातल्या कथा असू दे, कुठलेही पुराण 18 पुराण आहे त्याच्यातली कुठलीही कथा असली तर ती विष्णूशी संबंधी आहे. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यावेळीचे जे भागवत प्रचारक होती त्यांनी सगळ्या लोकांचा
वापर करून घेतलेला आहे, कारण ते लोकांपर्यंत आपलं तत्वज्ञान पुरवणं त्यांना सोपं होतं, शक्य होतं, आणि म्हणून त्यांनी लोकनाट्याचा आधार घेतला आणि त्याच्यामध्ये ही कथेची पुष्प गुंतून त्यांनी दशावतारचा खेळ करायला सुरुवात केली. बरं, दशावतार हे 8 दशावतार पुरतच मर्यादित आहे. आपण जे 8 दशावतार केलं जातं कोकणामध्ये, तिथीच जे आपण दहीकाल्याचा जो प्रकार केला, तर काही ठिकाणी दहीकाला म्हणतो, काही ठिकाणी आपण जत्रा म्हणतो. हा जत्रा आणि यात्रा याच्यात फरक आहे. आणि असाच एक प्रकार कलकत्त्यामध्ये पण आहे, त्याला आपण जत्राच म्हणतात. पण ते मुखवटे घालून दशावतार पद्धतीने ते दशावतारचे प्रकार करतात. तर या ठिकाणी जास्त करून तिथे देवीचे रूपाचे प्रकार केले जातात आणि प्रत्येकाचं त्या त्या विभागाचं त्या त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य असतं. आणि तसं कोकणातल्या दशावतारात स्वतःच एक वैशिष्ट्य आहे, 8 दशावतार. आणि तेच खरं दशावतार. पूर्वी हे प्रकार होत होते आणि हे जे आता तुम्ही जे दशावतारी नाट्य जो शब्द प्रयोग वापरताय हा अलीकडच्या काळाचा, 200-300 वर्षांपूर्वीच्या जो मागे मी ज्यावेळी गेलो तर त्याच्यापूर्वी फक्त 8 दशावतारच होत होता आणि तो पहाटेपर्यंत झालाय. 8 दशावतार पहाटेपर्यंत चालू आहे. विष्णूचा जो पंचावतार दाखवला जात होता, विष्णूचा पूर्ण अवतार दाखवला जात होता, नरसिंह अवतार दाखवला जातो, वामन अवतार दाखवला जातो, हे दाखवायचे. आणि नंतर शेवटी कृष्णाचं कृष्ण अवतार दाखवून तो सिद्ध मानायचे आणि तो त्याला तोडायचा. आणि ते जत्रा उजेडा उद्या एका बाजूने सूर्य उजाडतोय किंवा उजेड होत आहे आणि सूर्य उगवतो आहे आणि त्या ठिकाणी ते वडक तोडत आहे, असा तो योगायोग आहे. पुस्तकामध्ये एक चित्र मी दिलेलं आहे, ते गदा मारतो त्यावेळी तो संपूर्ण देशामध्ये येतो. 4 हात असते, 2 लाकडी हात लावून त्या ठिकाणी येतो आणि ते वडक तोडतो. त्याच्या त्या खाप्या तुटतात, ते लोक घेऊन जातात, आपल्या अन्नधान्यात पैशामध्ये ठेवतात. त्यांचा असा विश्वास आहे, जो त्याच्या शिंक्यामधून जे प्रमाणे दही जी अंडी बांधलेली असते त्याच्यातले जो तुकडा असतो तो फल देणारा आहे, अशा लोकांच्या समजुती आहेत. अशा प्रमाणे सध्या सुद्धा लोक त्याचा स्वीकार करताना. सर, मला तुम्हाला हे विचारायला नक्की आवडेल की आपण जेव्हा तौलनिक अभ्यास केला, तुलनात्मक अभ्यास दशावतार आणि यक्षगान, तेव्हा नक्कीच आपण यक्षगानमध्ये जे सुप्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते लेखक आहेत कारंजे सर, त्यांना सुद्धा आपण भेटला असाल. यस, के शिवराम कारंत हे फक्त ज्ञानपीठ पुरस्कारच विजेते नव्हते, ते सभ्यग्रस्त होते. ज्यावेळी त्यांना मी भेटलो होतो माझ्या संशोधनाच्या संदर्भामध्ये, त्यावेळी ते म्हणाले, अशोक ये तो हमारे यक्षगान है 17वीं सेंचुरी में आ गया और ये नाट्य क्षेत्र में कोई नाट्य कला नहीं है, ये गान शैली है. हमारे एक ही जो भागवत रहता है वो गाता है और लोग खाली अभिनय करते हैं, एक्टिंग करते हैं. तो दशावतार का त्यांनी त्यावेळी शब्द वापरला, गोवा शब्द वापरला होता. त्यांनी कृपा करून सांगतो, मी गोव्याच्या लोकांवर टीका करत नाही, आजही सुद्धा गोव्यामध्ये दशावतारी संस्था नाही आहे, मंडळ नाही आहे. कोंकण आणि गोवा एकच जर लोक समजत असतील तर मला काय सांगायचं नाही, कारण संस्कृती एकच आहे. पण दशावतारी सगळे प्रयोग हे मामा मोचेमडकर, नाईक मोचेमडकर, आलोणकर आरोणकर, पारसेकर हे जाऊन तिथे करायचे आणि अजूनही करतात. मागचं पेंडण्यासारख्या ठिकाणी जत्रा हे अजूनही मामा मोचेमडकरच करतात आणि मी तिथे गेलोलो आहे. मामा मोचेमडकर मी अनेकदा मामा मोचेमडकर बरोबर गोव्याला गेलेलो आहे. माझ्या ज्यावेळी मी रेकॉर्डिंग करत होतो अनेक नाटकांचं, त्यावेळी मामा नेहमी माझ्या बरोबर असायचे आणि ते मला समजावून सांगायचे. ते म्हणाले, गोव्याच्या जवळजवळ सर्वच जत्रा माझ्याकडे आहेत, देवस्थानं माझ्याकडे आहेत, हे पुन्हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावेळी कारण तर म्हणाले, गोवा मे भी हमारे तरफ का यक्षगान जैसा कोई प्रयोग होता है, लेकिन हमारी गान बेसिकली हमारी गान शैली है और हमारा और उसका कोई भी संबंध नहीं है. ज्ञानपीठ पुरस्कार विजेता मनुष्य, PhD यक्षगानात केला मनुष्य, त्याची मतं महत्वाची आहे की एखादी थोडस दशावतारावर माहिती असलेली छोटे मोठे जे लोक आहेत ते आज आपले मत प्रदर्शित करतात की यक्षगानातून दशावतार आलेला आहे, हे चुकीचं आहे आणि त्या लोकांना समजलं पाहिजे. हा आता धंदा त्यांनी बंद करावा. मुंबई विद्यापीठावर सफिशियंट रिसर्च झालेला आहे, माझ्या पुस्तकामध्ये सगळे सिद्धांत मी मांडलेले आहे. कृपा करून त्याचा तुम्ही त्याचा रेफरन्स करा,
आणि याच्यामुळे प्रचंड सब्जेक्ट आहे, त्यामुळे तो वाचल्यानंतर तुम्हाला वस्तुस्थिती निश्चित येईल. त्याच्यामध्ये मी कम्पॅरिझन केलेलं आहे, एका बाजूला मी दशावतार लिहिलेलं आहे, दुसऱ्या यक्षगान लिहिलेलं आहे, एका बाजूला यक्षगान लिहिलं आहे आणि दुसऱ्या बाजू दशा, त्याचे मी सगळे टिक केलेले आहे. त्याच्यामध्ये मिळतं जुळत दोघात काहीच नाहीये. त्याचं प्रेझेंटेशन वेगळं आहे, त्यांचं कथा सांगण्याची पद्धत वेगळी आहे, गानशैली वेगळी आहे, त्यांचं युद्ध नृत्य वेगळी आहे. मग आहे काय त्यांचं, आपण त्याच्यातून तसं काय केलं घेतलेलं आहे हे नसं म्हणणारी गोष्ट आहे. आणि हे मला कधीच आवडलं नाही. बरेचसे दशावतारी कलावंत सुद्धा ह्याच्यावर सांगतात की आलेली आहे. माझ्या मुलाखतीमध्ये पण एक दोन कलावंतांनी सांगितलेले आहे की यक्षगानातून आलेल्या, कर्नाटकातून आलेल्या, पण त्यांना माहिती नाही, त्यांचा अभ्यास नाही होता. ऐतिहासिक गोष्टीतून काही किंमत नसते. संशोधकाला ऐतिहासिक गोष्टीवर कधी संशोधकाने लक्ष ठेवायचं नाही. एव्हिडन्स आपल्याकडे आधार असल्याशिवाय बोलायचं नाही, हे माझं प्रामाणिकपणे लोकांना विनंती आहे. सर पुढे जाऊन मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारे की आपण म्हणताय ते कर्नाटकातून यक्षगानातून दशावतार आलं नाही, मग जेव्हा या ठिकाणी दशावतार सुरू होत तेव्हा केशव माधव असं काहीतरी नावाचा उल्लेख करतात आणि त्या लोकांनी आणलं विणलं असं काहीतरी लोक सांगतात, मग ह्याला तुम्ही नेमकं कशा अँगलने बघता आहात? असे केशव माधवाजी जे आहे ती एक आरती आहे विष्णूची. ही सगळी विष्णूची नावं आहेत. पुन्हा पण मी तुम्हाला सांगतो, भागवत धर्म म्हणजे विष्णूचा जो धर्म आहे त्यांनी हा याचा प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी विष्णूची आरती जी आहे ते केशव महाराज हे कोणीही नाही. हे दशावतारचे यांच्यातून दशावतारची उत्पत्ती अजिबात झालेली नाही असं तुमचं ठाम मत आहे? एकदम 100% ठाम आहे. आणि मी कोणालाही चॅलेंज द्यायला कबूल आहे, त्याने ओपनली माझ्याशी डिस्कस करावे. म्हणजे हे कोण जे आठ भाऊ आहे ज्यांनी दशावतार सुरू केला, आठ भाऊ आणि यांना कसं कशाला माहीत आहे त्यांच्या आठ भावाची नावं त्यांची बोलते सांगू शकते. हे लोक म्हणतात 800 वर्षापूर्वीचा दशावतार आहे, तर तुमच्या 800 वर्षापूर्वीची तुमच्याकडे आहे काय त्यांची, हे लोक त्यांची घराणी आहेत का, तुमच्या आजोबाच्या आजोबा किंवा आजोबाच्या खापर बंदोबा कोण होता सांगू शकता तुम्ही? मग तुम्हाला कशी माहिती 800 वर्षापूर्वीचं? मनाला येतं लोकांकडून 4 गोष्टी ऐकलेल्या आहे आणि वडाला येतं तसं तुम्ही लोकांना खोट्या गोष्टी सांगता आणि ह्या खोट्या गोष्टी पुढे समाजामध्ये येतात आणि दशावतारच्या कानापर्यंत येतात आणि त्याला मग ते खरं वाटायला लागतं. मग सर आपली भूमिका यामध्ये नेमकी कशा प्रकारे असली पाहिजे? जर समाज परिवर्तन झालं पाहिजे आणि जर आपण म्हणत असतो दशावतार लोककला ही आपलीच आहे, तर आपण कशा प्रकारे आपली भूमिका मांडणार? दशावतार ही आपली आहे हे आपण आता निश्चित झालेलं आहे. बरोबर सर. ज्यावेळी मुंबई विद्यापीठ किंवा त्यावेळीची बॉम्बे युनिव्हर्सिटी ज्यावेळी एका सब्जेक्टला अननोन सब्जेक्टला पीएचडी देते, त्याच्यावर कोण होते परीक्षक त्यांचे? त्याच्यामध्ये पद्मश्री, डॉक्टर, पीएचडी झालेले प्रोफेसर असे लोक ते पॅनलवर होते. त्याच्यामध्ये त्या लोकांनी व्हावा म्हटलं तर म्हणाले अशा प्रकारचं संशोधन झालं नाही आजपर्यंत आणि दिस इज अ ओरिजिनल संशोधन आहे, रिसर्च हे ओरिजिनल संशोधन आहे. असे प्रभाकर, डॉक्टर प्रभाकर मांडेकर त्यांना आता ह्याच वर्षी मागच्या किंवा ह्याच वर्षी त्यांना पद्मश्री मिळाली. लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांनी हे पीएचडी बघून सांगितले की अशोक अशा प्रकारचा ग्रंथ आजपर्यंत कोणी लिहिला नाही, हा ओरिजिनल आहे. तर मग ते झालेलं आहे, विद्यापीठामध्ये आहे, एस्टॅब्लिश झालेलं आहे, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगण्यात काय अर्थ नाही. लोकांनी वाटेल ते सांगू द्या. आता आता ह्या दशावतार महाग्रंथानंतर याच्या पुढे लोक या हा खोटा वाद या ठिकाणी मांडू शकत नाही की यक्षगानातून दशावतार आलेला आहे. दशावतार ओरिजिनल कोकणातला आहे आणि त्याचं उगमस्थान हे वेंगुर्ला, त्याच्या आजबाजूची लोक आहे. त्याच्यामध्ये सगळी जी दशावतारी मंडळ आहे ती 5-6 मंडळी वेंगुर्ल्याची आहे. 500 एकर दशावतार मंडळ उभारदंड वेंगुर्ल्याचे मोचे मडकर, मामा मोचे मडकर आहेत, नाईक मोचे मडकर आहेत, आरोलकर आहेत, आजगावकर आहे, ही सगळी वेंगुर्ल्याची माणसं आहेत. आणि ते समुद्र किनाऱ्याच्या बाजूची आहे, वेंगुर्ला बंदरच्या बाजूची आहे. म्हणजे बंदरावर आपल्या फॉरेनर जे लोक इथे यायचे, वेंगुर्ला बंदर म्हणजे आताच जी डची वगार आहे जी पडी गोवस्थेमध्ये, तिथपर्यंत समुद्र होता. त्याच्यावर कोणाचं रिसर्च नाही आहे, कोणी याच्यावर संशोधन केलेलं नाही. समुद्र आता मागे मागे गेला, पूर्वी आजपर्यंत समुद्र होता
आणि रोमन लोकांची जी जहाजं असायची ती आगमध्ये, ग्रीक लोक रोमन लोकांची जहाजं आगमध्ये मसाल्याचे पदार्थ प्रचंड प्रमाणात होते आणि कोकण म्हणजे केरळापर्यंत भाग होतो. हे सगळे मसाल्याचे पदार्थ किंवा रेशमाचे जे वेगवेगळ्या प्रकारची आभूषण किंवा वेगवेगळे सोन्याचे आभूषण असायची तर ते सगळे या ठिकाणी ते राहायचे 6-6 महिने वर्षभर राहायचे ते लोक. त्यांच्या बरोबर त्यांचा फौज फाटा असायचा. कारण चाचे लोक असायचे, समुद्र चाचे असायचे, ते सर ते फौज फाटा त्यांच्या एंटरटेनमेंट सारखे ते मुखवटी घालायचे. मुखवटे घालायचे आणि तिथे आपल्या भाषेमधून, रोमन भाषेतून, ग्रीक भाषेतून ते व्यक्त व्हायचे. ते आमचे लोक बघायचे ते म्हणते अशा प्रकारे जे लोक करतात मुखवटे. पण पूर्वीच्या दशावते नाटकात मुखवटे मोठ्या प्रमाणात होते. बरोबर सर. मी संशोधन करताना माझ्या लक्षात आलं की माशाचा सुद्धा मुखवटा होता. लाकडी मुख त्याला रथासारखी चाक होती आणि तो विष्णू झालेला पात्र त्या माशाच्या अंदर बसायचा. वर तोंड त्याचं विष्णूच आहे पण आतमध्ये बसायला ढकलं जाणायचं. नंतर तो बाहेर यायचा. कासवाचा होता म्हणजे कच्छ जो असायचा कुर्मा होता. या कुर्मा अवतारामध्ये तो मुखवटा असा रथ असायचा आणि ते ढकलं जाणायचं. ही ज्यावेळी मी काही लोकांना गोष्ट सांगतो तो लोक आश्चर्य म्हणा. ही गोष्ट लोकांना माहिती नाही. वरा म्हणजे आपण डुकराचा अवतार आहे तो सुद्धा मुखवटा असायचा. वराचा त्याला दोन सुळे असलेले आणि तो मुखवटा असायचा. आणि पण त्याचं जे व्यक्तिमत्व बाकीचं असायचं मुखवटा सोडण्याचा तर विष्णूचा असायचा. इथे हे दोन रथ वापरायचे पण बाकीच्या ठिकाणी तो त्याचा सगळा मुष्णू असायचा. फक्त त्याला दोन सुळे दाखवायचे. वराह म्हणजे डुकराचे जे सुळे आहे तो दाखवायचा. हा एक गुंतवणुकीवाद आहे. माणसं मी इथे थोडस विषयांतर करतोय. उत्क्रांतीवाद काय आहे तर तुम्हाला सांगतो. माणूस हा वांद्रापासून आणि किंवा माकडापासून जन्माला आलेला. आज करोडो वर्ष लाखो वर्षापूर्वी जे अभिसरण झालं, हिमयुग येऊन गेली, त्याच्यातून वेगवेगळे प्राणी निर्माण झाले, त्यावेळी सुद्धा माणूस नावाचा एक प्राणी निर्माण झाला. पण तो पाण्यामध्ये राहायचा. त्याच्यात अशी काहीतरी सिस्टम डेव्हलप होती. पाण्यातून सुद्धा तो ऑक्सिजन घ्यायचा आणि बाहेर आला तर घ्यायचा. आणि त्याची पुढची स्टेज म्हणजे कासव. कासव पाण्यातही राहतो, बाहेरही राहतो. मत्स्य कुर्म वरा त्याची पुढची म्हणजे कासवाची उत्क्रांती म्हणजे वरा होता. पण माणूस तसा झालेला नाही. माशापासून माणूस तयार झाला नाही. माणूस माणूसच होता आणि तो पुढे पुढे जसा तो डेव्हलप होत गेला तो त्याने पाण्यातून बाहेर आला. बाहेर तो चालत हाता दोन चार पायावर चालायचा. नंतर त्याला समजलं मी पुढचे पाय कशाला लावतो हे वेगळेच आहे म्हणून तो उभा राहायचा प्रयत्न केला. भाषा तर अलीकडे आली. पूर्वीचे लोक मोठमोठ्याने किंचळायचे आणि आवाज शिट्या करून किंवा आवाज करून वेगवेगळ्या किंचाळ्या मारून लोकांना बोलवायची. ती त्यांची भाषा होती. आणि असं आपण ही डेव्हलपमेंट बघितली तर माशापासून तरी माणसाचा जन्म होऊ शकत नाही. डुकरापासून माणसाचा जन्म होऊ शकत नाही. नाहीतर ही सगळी डुकरं आपल्याकडे एवढी जातात त्याची भाषा माणसं झाली असती. म्हणून काही जर माणसं म्हणून ह्या सिद्धांत मी मांडत नाही. हा जो डेव्हलप काही लोकांनी हा सिद्धांत आहे की माणूस कसा डेव्हलप होत गेला. माशापासून कधी माणूस डेव्हलप झाला. माणूस हा प्राणी म्हणूनच जन्माला आला पण तो डेव्हलप होत गेला. जसं नरसिंह अवतार अर्धा मानव पण त्याला केस बीस कापण्याची माहितीच नव्हती. नख मिक काढण्याची माहितीच नव्हती. त्याचे केस होते, त्याचे नख होती त्याला आणि तो नखानी सुद्धा शिकार करायचा. तो अर्ध मानव आणि नंतर वामन होता. वामन म्हणजे अनडेव्हलप माणूस, छोटा माणूस. म्हणजे थोडक्यात उत्क्रांतीवाद सुद्धा दशावतारामध्ये दिसतोय. उत्क्रांतीवाद सुद्धा दशावतारात आहे. माणूस कसा कसा उत्क्रांत होत गेला आणि पूर्ण अवतार म्हणजे कृष्ण. म्हणजे डेव्हलप फुल डेव्हलप झालेला. सगळं सगळं मद मत्स सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आजचा जो माणूस आहे तो सगळे कृष्ण अवतार आहे. काही लोक आता त्याच्या बियाण त्याच्या पुढे गेलेले आहेत. त्यांचा त्या कृष्णाच्या पुढची स्टेप त्याने सुरू केला. तो कलियुगाकडे चालले आहे लोक. पण कृष्ण हा पूर्ण अवतार मानला जातो.
सर खूप छान म्हणजे तुमच्या संशोधनातील काही मुद्दे तुम्ही अगदी प्रकर्षाने लोकांसमोर मांडता. कारण मी सुरुवातीला सांगितलं की आमची कष्टकरी जनता आहे जे तुमचं पुस्तक घेऊ शकत नाही, पण तुम्हाला निश्चित ऐकू शकतात की तुम्ही त्या पुस्तकातून काय मांडला. सर अजूनही एक तुम्हाला एक प्रश्न या अनुषंगाने विचारायला नक्की आवडेल. तुम्ही दशावताराबद्दल सर खूपच तुमचं रिसर्च आहे, तुम्ही जे प्रभावीपणे व्यक्त होत आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या ज्ञानाचं जे भांडार आहे ते किती डीप आहे याच सुद्धा आम्हाला नक्की थोडस त्याची चाहूल लागते. सर अलीकडच्या काळामध्ये दशावतारामध्ये जी नाटक केली जातात, खर तर दशावतारांना लिखित संहिता नसते. मग अलीकडे आपल्याला मोठमोठ्या फॅक्सवर काही लोकांचे नावं दिसतात बाबा कथा लेखक, याच्याबद्दल अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगा? चुकीचं आहे. ज्यावेळी आपण दुसऱ्याचं एखादं कथानक घेतो, जसं रामायण महाभारतातलं कथानक घेतो, त्यावेळी आपण लिहिताना आपण संपादक करू शकतो, आपण संपादक म्हणून करतो. लेखक म्हणजे त्याने स्वतंत्र जो निर्मिती करतो तो लेखक. त्याची स्वतंत्र निर्मिती असायला पाहिजे. एखादी की नाही रामायण महाभारतातली कथा घेऊन ती त्याचा मी माझी कथा आहे म्हणून तुम्ही लिहू शकत नाही. व्यासाच्या कथा घेऊन तुम्ही त्याच्या पुराणातल्या व्यासाने 18 पुराण त्याच्यातले घेऊन तुम्ही स्वतःच्या कथा म्हणून लिहू शकत नाही. त्याच्यात तुम्ही स्वतंत्र जर डायलॉग लिहिले तर तुम्ही लेखक होऊ शकता. त्याची स्वतंत्र कथा लिहिली तुम्ही कथा लिहूच शकत नाही. कारण ती कथा म्हणून कोणीतरी लिहिलेली आहे, ती तुम्ही प्रेझेंट करू शकता. त्यामुळे ह्या गोष्टीने तुम्ही जो आता मुद्दा मांडलेला आहे त्याला माझा टोटली विरोध आहे. मग सर ते युक्तिवाद असे करतात की आम्ही अनेक पुस्तकं वाचतो, 12 दिवस आम्ही झोपत नाही, मग आम्ही त्याचे सगळे ते प्रवेश लिहितो, मग आम्ही कथा लेखक लिहिलं तर काय? बघा कुठलंही लोकनाट्य मी दशावतारापुरतं बोलत नाही, कारण मी कम्पॅरेटिव्ह स्टडी केलेली आहे. दुसऱ्या लोकनाट्य साऊथकडची लोकनाट्य आहे, नॉर्थकडची लोकनाट्य आहे, ईस्टकडची लोकनाट्याचा पण मी तौलनिक अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणी मला प्रकर्षाने सांगायचं आहे सगळी लोकनाट्य ही अलिखित आहे. फक्त आता अलीकडेच कथकलीची काही जी नाटक आहे ती लिखित आहे. आणि यक्षगानाची सुद्धा के शिवरामचं कारण जे डॉक्टर के शिवराम त्यांनी सुद्धा लिखित बाळक तयार केलेलं आहे, पण ते लिहित नाही आहे. ते म्हणतात मी ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे ही कथा, मी संकलित केलेली आहे. त्याला संकलन म्हणतात, शब्द एक संकलन आहे किंवा संकल्पना ही चालू, संकल्पना मी आणलेली आहे त्याला. ही कथा मी तिथून घेतलेली आहे. म्हणून जसं एक राणे म्हणून पण आहेत मॅडम, ते आता दशावतारावर माझ्या दशावतारावरच पीएचडी करत आहेत ते. तर ते म्हणाले मला की मी तुमचं पुस्तकाचा वापर करतो, म्हटलं जरूर करा. आणि त्या पुस्तकात मागे लिहा की ह्या प्रबंधाचा मी इथे वापर केलेला आहे. तसं तुम्ही एखादी कथा जर रामायणातून घेतली असेल, महाभारतातून घेतलेली असेल, कथाकल्प तरुण घेतलेली असेल, पांडव विजयातून घेतली, हरिविजयातून घेतली किंवा पुराणातून घेतलेली, त्याचा रेफरन्स लिहायला पाहिजे. ही मूळ कथा व्यासांची आहे आणि मी घेतलेली आहे ती माझ्या अल्पमतीप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे मी इथे प्रेझेंट करतोय. म्हणजे संकल्पना, संकल्पना माझी आहे अशा प्रकारे प्रेझेंट करा. म्हणजे लेखक होऊ शकत नाही, जो स्वतंत्र बुद्धीने लिहितो तो लेखक असतो. त्याची कल्पना गोष्ट वेगळी असते, त्याची स्वतःच अभिव्यक्त झालेला असतो त्याच्यामध्ये तो. ज्यावेळी लेखक एखादं लेखन करतो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, चित्रपटाची स्टोरी लिहितो, सिरियल लिहितो अलीकडे, तो ते त्याची स्वतंत्र अभिव्यक्त असतो. त्याचा स्वतःचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याचा अनुभव त्याच्यातून असतो, म्हणून तो लेखक असतो. म्हणजे थोडक्यात डायलॉग सहित लिहिणं ते अपेक्षित आहे, डायलॉग सहित लिहिणं अपेक्षित आहे. कथा पण त्याची असायला पाहिजे. जसं ययाती कथा खांडेकरांची नाही, ययाती कथा ही महाभारतातली आहे, प्रसिद्ध कथा आहे ययाती देवायनी शर्मिष्ठा, पण खांडेकरांच्या शैलीतून त्यांनी लिहिलेली आहे, त्याच्यात मॉडिफाईड केलं आहे, त्या चेंजेस केलेला आहे. ती कथेतली ती माणसं ती त्यांनी जी व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये ययाती राजा आहे, देवायनी आहे, ती अलीकडची लोक वाटतात आपल्याला समाजातली, तो त्याची ती स्वयं निर्मिती आहे, तिथे तो अभिव्यक्त झालेले आहे खांडेकर, म्हणून ते लेखक आहे. मी उषा स्वप्न लिहिलं आहे नाटक, माझं संगीत उषा स्वप्न आहे, तिथे उषा आणि त्या गाणसुराची कथाच नाही आहे,
ती अलीकडच्या प्रेमिकेची आणि प्रियकराची कथा आहे, ती तिथे अभिव्यक्त केल्या आहेत. त्याचा कुठलाही पारंपरिक डायलॉग नाही आहे त्याच्यामध्ये, तिथे अलीकडची डायलॉग्स आहेत. आजच्या सामाजिक डायलॉग मध्ये मी ते बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून उषा स्वप्न मी लिहू शकतो की लेखक डॉक्टर अशोक भाईडकर उषा स्वप्नाचा, कारण ती कथा माझी आहे. तशी कथा अवेलेबल नाही आहे, ती कथा आहे. तसं आता अलीकडे जे काही लोक म्हणतात की अमुक मी जे लेखन लेखन केलेलं आहे ते चुकीचं आहे, कायदा त्याने बंद करावा असं प्रामाणिक मत आहे, असं कधी लिहायचं नसतं. रामायणात ती कथा घेतलेली आहे. सर मी तर थोडं तुमच्या पैशाशी जाऊन विचारतो, जे अशा प्रकारचं जर आपण काहीतरी चुकीचं लिहिलं किंवा चुकीचं असं आपण समाजासमोर मांडलं तर त्याला कायद्याने काही तरतुदी आहेत का? घटनेने आपल्याला लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये बोलण्याचा तसा अधिकार आहे आणि लिहिण्याचा. याचा अर्थ असा होत नाही कायद्यामध्ये तुम्ही वाटेल ते लिहावं आणि तुम्ही वाटेल ते बोलावं. कायद्याने तिला सुद्धा चौकटीमध्ये ठेवलेलं आहे, तुम्हाला किती मर्यादेपर्यंत बोलायचं आणि किती मर्यादेपर्यंत लिहायचं ही मर्यादा आहे आणि याच्यावर ऍक्शन होऊ शकते. आणि बऱ्याच लोकांना ऍक्शन झालेली आहे. म्हणजे जर आपण कथा लेखन असा शब्द लिहिला तर त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकतं. कोणी ऑब्जेक्शन घेतलं की नाही हा दुसऱ्याची कथा स्वतःची म्हणून वापरतो, त्याच्यावर 420 IPC प्रमाणे त्याच्यावर 420 केस बनू शकतो. सर धन्यवाद. आपण खूप म्हणजे थोडस आपण वकील असल्यामुळे त्याही थोड्या कायद्याचा अभ्यास आपल्याला बऱ्यापैकी असला आणि त्यामुळे मी हे मुद्दा माझ्या दशावतारी रसिकांसमोर किंवा दशावतारी कलावंतांना मी सांगितलं, म्हणजे सांगण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. सर तुम्ही पूर्वीची नाटकं अगदी जवळून बघितलात कारण तुमच्या घरातच लोक यायचे सगळे. पूर्वीची नाटकं आणि आताची नाटकं मला तुमच्या नजरेतून चांगला प्रश्न आहे वैभव. आजची नाटकं आणि पूर्वीची दशावतार नाटकामध्ये 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, खूप बदल झाले. आजचे इव्हन त्यांचा मेकअप आणि ड्रेस पण बदललेले आहे. झगमग आणि मला बघा असं सध्या झालेलं आहे. माझा ड्रेस बघा, पूर्वी लोक साधा ड्रेस घालायचे पण त्यांचं वक्तृत्व एवढं पॉवरफुल असायचं, अभिनय एवढा पॉवरफुल असायचं. लोक त्यांच्या ड्रेस कडे बघायचे, अभिनयावर लोकांना खिळवून ठेवायचे. बरोबर बोलला तुम्ही. आता नाही आहे. आता ते आपण महाभारत रामायण सिरियल मध्ये श्री ओम नम शिवाय किंवा हनुमान आली सगळ्या बजरंग छोटा भीम मी काय असेल ते ते आलेले आहेत. त्या सगळ्या सिरियल चालू आहेत सध्या. मला वाटतं शिवा शंकरावर पण मोठे सिरियल चालू आहे. जय हनुमान तेवढी जरी सिरियल घातली तो त्याच्यातलं आम्ही अनुकरण पण नाही, अंधच अनुकरण करतो. ते तिथे कॅमेरासाठी ठीक असत, स्टेज वर साठी ठीक नाही. आता लोकांची चॉईस बदललं आहे वैभवजी, लोकांचं चॉईस बदललेलं आहे. लोकांना असं आवडत, झगमगीत आवडत, लोकांना कपडे सुद्धा लोकांना झगमगीत पाहिजे. तर त्याला लोकांचा चॉईस आहे. आणि कलावंत तरी शेवटी काय करतो, मालक काय असतो, 4 पैसे त्याला मिळायला पाहिजे. ऍज इट इज तो 10,000 मध्ये 12,000 नाटक करतात. तुम्हाला मनापासून तुमचा दंडवत मी घालतो, कोणी जगामध्ये एवढ्या किमतीमध्ये नाटक करत नाही. कितीतरी मंडळ आहेत, 100-150 मंडळ आहेत त्याच्यावरती. मुंबईला 15-16 ते सतत लोक मला भेटत असतात. तुम्ही स्वतःची किंमत कमी करताय. तो 12,000 सांगितलं मी 10,000 मध्ये करतो, तो 10,000 सांगितलं मी 8,000 करतो, असं करू नका. कृपा तुमच्या कलेची किंमत ठेवा. तुम्ही तुमच्या कलेची किंमत वाढवा. गौतमी पाटील 1,00,000, 2,00,000, 5,00,000 घेतल्याशिवाय उभी राहत नाही, कारण तिने आपल्या कलेची आणि कला आहे की नाही ती मला माहित नाही. जो काय प्रकार करते तो त्या प्रकाराचा ती जेवढा त्याने व्हॅल्यू द्या. तर दशावतारांनी आपल्या प्रकाराचं डिव्हॅल्युएशन, आपल्या कलेचं डिव्हॅल्युएशन का करावं? एवढ्या छोट्याशा विदागीमध्ये दशावतारी का करतात? यक्षगानाचा प्रयोग 1,00,000 खाली नाही आहे. कथकलीचा 2,00,000, 3,00,000 आहे. कथकलीचा 40 मिनिटाचा प्रयोग 1,00,000, 1,50,000 आहे. पण तुम्ही त्या पद्धतीने आपला प्रयोग का करायचा? तुमच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की थोडस मॉडिफिकेशन करत स्वतःमध्ये, तुमच्या मेकअपमध्ये, तुमच्या कपड्यामध्ये,
आणि डायलॉग सुद्धा कट करा, थोडे भाषणबाजी करू नका, खटकट छोटे डायलॉग आणि खटखट असे चालणारे, फटाफट चालणारे आणि स्टोरी पुढे पुढे नेणारे, छोटा 2 तासात 1.5 तासामध्ये नाटक संपवा. हल्ली लोकांना 8 तास बघायचं, 5 तास बघायचं, पूर्वी ती होती 2020 आली आहे, तसं आता 2020 आलेलं आहे, टिकटॉक नंतर आता रील आलाय, रील तर लोकांना तेवढा टाइम नाही आहे, एवढी 5-5 तास दशावते नाटक बघण्याचा लोकांकडे टाइम नाही, कारण रॅपिडली चेंज झालेला आहे, एवढा मोठ्या प्रमाणात चेंज झाला. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही दशावते नाटक, मी तुम्हाला मुद्दाम कथकलीचा वापर करतोय, कारण मी गेलो आहे केरळाला, मी कथा मी अनेक नाटक हे बघितलेले यक्षगानात आणि कथकलीचे प्रयोग बघितलेले आहे. ते लोकांनी प्रोफेशनल आपला तो बिझनेस सुरू केलेला आहे, व्यावसायिकरण केलेलं आहे. फॉरेनर ते बघायला येतात, त्यांच्या कॉमेंट्री इंग्लिश मधून होत्या, हल्ली तर अजून डेव्हलप झाले आहे, तुमच्या कानामध्ये मशीन घ्या, तुमच्या लँग्वेज मधून तुम्हाला ऐकायला येणार, डायलॉग कुठल्याही भाषेतून बोला तुम्ही. जो आता जो झाला भारत सरकारने जो केला, त्याचा तुमच्या कानामध्ये ते एक प्रकारचं किट दिलं जातं, तर ते लावलं की तुम्हाला तुमच्या भाषेतून तो डायलॉग ऐकायला येणार, ऑटोमॅटिक ती कन्वर्ट चेंज होत होत्या, भाषा लँग्वेज चेंज होत, एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने छोटा प्रयोग करा, 2 तासाचा. मी नेहमी दशावतारा सांगतो, आता ते 5 तासाचे प्रयोग आमच्या जमाना गेला होता, आता नवीन लोकांना 1.5-2 तासामध्ये दशावतार आटोपतो घेतो रात्रभर दशावतारी. कालच मी एका कलावंताकडे गेलो होतो, म्हणाला नाही यंग एज आहे, त्या 40 आसपास दशावतार आहे, नाव पण सांगून टाकतो, चारुवास मांद्रेकर. त्याला सुद्धा मग छातीमध्ये दुखायला लागलं, माझ्या झोप होत नाही, दशावतारी नाटक जत्रा आता पहाटेपर्यंत करावं लागतं, त्यामुळे मला ब्लड प्रेशर झाला किंवा मला अस्वस्थपणा वाटत, हे कारण ते आहे. तुम्ही दशावतारी पूर्वीचा एक ती परंपरा म्हणून लोक करायचे, आता तुम्ही परंपरा म्हणून करणं आवश्यक पण आहे. कोकणामध्ये सर्व परंपरा चालू आहे आणि त्या चालल्या पण पाहिजे. दशावतारी मंडळ सुद्धा परंपरेमुळे टिकून आहे, कारण ही जी प्रत्येक दशावतारी जी पारंपरिक खरी मंडळ आहे, पुन्हा शब्द वापरला पारंपरिक, ही 8 किंवा 9 आहे आणि प्रबंधामध्ये ती आहे. त्याच्यानंतर आता सगळेच लोक पारंपरिक दशावतारी म्हणतात, किती वर्षाची परंपरा आहे तुम्हाला बाबा, तुमची मंडळ स्थापन होऊन 5 वर्ष झाली 4 वर्ष 2 वर्ष झाले, तुम्ही पारंपरिक कसे होऊ शकता? ते पारंपरिक जे मागची अनेक वर्ष शतकोने शतक करतात ते पारंपरिक, आणि परंपरेचा तुम्ही फॉलो करतायत त्या परंपरा, हा एक मोठा प्रश्न आहे. मी दशावतारी माझे जे सगळेच मित्र आहेत दशावतारातले, आणि मी त्यांना मानतो, त्यांच्या कलेला मानतो, त्यांच्या अभिनयाला मानतो, त्यांच्या सादरीकरणाला मानतो, पण एक विनंती आहे, माणसाने चेंज बोलत आलं पाहिजे, जसं सिच्युएशन असं झालं मी तसाच वागणार आणि मी तसंच करणार. आता जर तुमच्याकडे उत्कृष्ट माईक सिस्टम आहे तर बेंबीच्या देठातून कशाला बोलताय तुम्ही? स्वतःच्या हृदयावर एवढा प्रेशर का आणताय तुम्ही? हळूप राहिला बोला ना, तर तुम्हाला ते थैथयाट करण्याची काय गरज आहे? मी प्रयोग केला आहे ना दशावती नाटकाचा, उषा स्वप्न केलेलं आहे संगीत, कोणी नाही होता मोड मध्ये रथी महारथी आतमध्ये काम करत होते, त्याच्यामध्ये अंजली वसंतर सारखी, नैना आपटे सारखी, हेमंत कुमार मास्टर हेमंत कुमार होता आतमध्ये, मी स्वतः अनिरुद्धाचं काम करायचो त्याच्यामध्ये, आणि कितीतरी सगळे बबन चव्हाण हॅमलेट तो त्याच्यामध्ये काम करायचा कुबाडचा, अशी माणसं एवढी चांगलं होते, एवढी चांगलं शंकराचं काम हेमंत कुमार अप्रतिम करायचं, त्याच्या राम पटवर्धनचं संगीत होत, कमलाकांत साळवीचं नृत्य दिग्दर्शक होत, नानासाहेब शिरगोपीकरांचं ट्रिक्सिन होते, अशा लोकांनी सुद्धा ते नाटक प्रयोग करून मी लोकांना त्यावेळी दाखवलं होतं. ते भाग्यवान लोक आहेत ज्यांनी ते प्रयोग बघितले, आणि मी ते दाखवलं होतं. बेंबीच्या डेट्यापासून ओरण्याची काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या प्रकृतीवर, तुम्हाला माहित आहे मी नावं घेत नाही, ते माझे मित्र होते, स्टेजवर त्यांचा मृत्यू झाला, कलिंगड बाबी कलिंगड, एवढं का मृत्यू होतोय? हे असे मृत्यू अजून पुढे होण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीये, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, तुम्हाला 500 रुपये 600 रुपये बिदागी मिळते, त्याच्यातून तुमचा संसार चालत नाही. एखादा मनुष्य आजारी झाला तर त्याला डॉक्टरकडे जायला पैसे नाही. मी नेहमी गव्हर्नमेंटला सांगतो,
मी खासदारांना सांगितलं, आमदारांना सांगितलं, या लोकांचा इन्शुरन्स काढा, यांना फ्री मेडिकल चेकअप द्या, यांना पेन्शन सुरू करा वयाच्या 50 वर्षी, कारण 50 नंतर ही लोक स्टेजवर रात्रभर काम करू शकत नाही, यांना तुम्ही पेन्शन योजना करा, 2500 आणि 3000 पोट भरत नाही, त्यांना 5000-10000 त्यांना पेन्शन द्या आणि ही देणं आवश्यक आहे. ही सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी, आमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांचा. दशावतारी कला जर जिवंत राहिली पाहिजे तर तुम्ही आम्ही ती जिवंत ठेवणं आवश्यक आहे. राजाश्रय कधी मिळतो? ज्यावेळी तुम्ही ढोल वाजवता त्यावेळी होत. तुम्ही जर चुपचाप राजाश्रय द्यावं मला माझ्या थोडी टॅक्सी टाका, कोणी देणार नाही. तुम्ही ज्यावेळी, मी एक युनियन लीडर आहे, तुम्ही ज्यावेळी मसल पॉवर दाखवता त्यावेळी मला तयार होतो द्यायला. माझ्या वर्करचा पगार 2.5-3 लाख रुपये, मी सांगितलं तर खरं होईल का तुम्हाला? ज्या ठिकाणी मी नेतृत्व करतो त्या, मी म्हटलं माझा वर्कर जर खुश असेल तर ते चांगलं प्रोडक्शन देईल, कंपनी प्रॉफिटेबल होईल. दशावतारी जर खुश असेल ते चांगलं कलावंत बनतील आणि चांगले व्यवसाय म्हणून स्वीकारतील आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळाल तर पुढच्या आयुष्यात ती पण त्यांना गरज राहणार नाही. तू माझी रिश्वत आहे, फक्त टोटली तुम्ही गव्हर्नमेंटवर उभा डिपेंड राहू नका. स्वतः सुद्धा आम्ही समाजाने सुद्धा त्यांची जी विदागी आहे कमीच कमी 25,000-50,000 झाली पाहिजे. सर खरंच तुम्ही ज्या पोट तिरकीने बोलता ते ऐकून मला सुद्धा एक वेगळी तुमच्याबद्दलची जे आदर आहे तो अधिकच वाढला. थँक्यू. म्हणजे काही काही जे मुद्दे मांडले सर, मला आपल्याला नक्की विचारायला हा प्रश्न आवडेल. आपण पुन्हा एकदा वकील आहात हे आठवण करून देतो. सर दशावतारी कलावंतांना, बांधवांना, चालक मालक संचालक वगैरे असतील, त्यांना राजाश्रय विरुद्ध द्यायचं असेल तर काय नेमकी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कशा प्रकारे आपण ते फॉलोअप केलं पाहिजे? वैभवजी तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. कित्येक वर्ष मी लोकांना सांगतोय एक राष्ट्रीय संघटना आवश्यक आहे, त्याच्यात क्वालिफाईड लोक पाहिजे, वजनदार लोक पाहिजे, तशी दाढी नाही, बुद्धी नाही वजनदार, बुद्धी नसलेली होती ती लोक तिथे. गव्हर्नमेंट कडे ज्यावेळी तुम्ही की ना बोंबाबोंब करणार, ढोल वाजवणार मोठमोठे, त्यावेळी त्यांचं डोके जागेवर, त्यांची डोकी तोपर्यंत जागा येणार. तुम्हाला राजाश्रय त्यावेळी मिळणार. राजाश्रय मला द्या द्या म्हणून कोणी ऐकत नाही लोक. तुम्हाला चमत्कार पाहिजे असेल तर, नमस्कार करून घ्यायचा असेल तर पहिला चमत्कार करावा लागेल, आणि तो चमत्कार म्हणजे आंदोलन. सगळ्या दशावतारांनी एकत्र येऊन तुमचा आवाज हा महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे, तुमचा आवाज हा भारत सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे, तुमची दशा आणि दिशा ही पण तिथे पोहोचली पाहिजे, त्यावेळी तुम्हाला राजाश्रय मिळणार. असं मागून कोणी देत नाही हो. मूल पण रडत त्यावेळी आई त्याला दूध पाजत ना, तसं तुम्ही रडलं पाहिजे, तुमचे आवाज उठले पाहिजे, आणि हे ज्यावेळी आवाज तुम्ही उठवाल त्यावेळी तुम्हाला राजाश्रय निश्चित मिळेल. तोपर्यंत राजाश्रय मिळण्याची अपेक्षाही करू नका. सर दशावताराला तुम्ही खूप जवळून बघितलात, मी दशावताराला अलीकडच्या कप्प्यामध्ये जवळून बघतो आहोत. एक आला की दुसरा जातो, दुसरा आला की तिसरा नाही म्हणतो, म्हणजे आमची युनिटीच होत नाही. युनिटी करण्यासाठी काय स्पेशल आपण करू शकतो का? बस युनियन मध्ये आहे नेहमी प्रसंग आमच्याकडे येत असत. एखादे विचार की ना, आपण दोन माणसं मी आणि तुम्ही आहोत, आपले विचार करण्याची पद्धत वेगळी असते, आपले विचार करण्याची भावना वेगळी असते. भावना मी शब्द मुद्दा वापरले. काही लोक स्वार्थीपणाने विचार करतात, मलाच मोठा व्हायचं आहे, तो नाही मोठा व्हायचा. बरोबर सर. असं कधी मोठं होत नाही. आम्ही सगळे मोठे हो ही ज्यावेळी तुमच्यात भावना येईल ना त्यावेळी तुम्ही मोठे. असं म्हटलं जातं, मी त्याला ऍग्री नाही आहे, की कोकणी माणसं नाक कापून अपशकून करतो. ते नाक आपलं गेलं तरी चालेल, पण तुला तुला फायदा होता ही वृत्ती गेली पाहिजे. मग मुंबईला अनेक वर्ष काढली मी, मारवाडी गुजराती बघा, आपला एखादा गरीब बांधव त्याचा असेल तर त्याला सगळी मदत करतात आणि त्याला हात देऊन वर खेचतात. आपलं वरचं हात त्याला सोडून त्याच्या दरीमध्ये फेकून देतात. त्याला जेवढं खाली जाईल आणि मरेल तेवढं बरं. ही वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. सर अजून मला एक, आपण वरिष्ठ मंडळाशी, म्हणजे आपण सातत्याने वरच्या पातळीवर जे अधिकारी लोक असतात, मंत्रालयीन जे आपण आमदार असतात, त्यांची नेहमी आपल्याशी गाठभेट होत असते, त्यामुळे आपल्याला मी अजून एक असा प्रश्न विचारेन
की अलीकडच्या काळामध्ये शासन सुद्धा कुठेतरी दशावतारावर वेगळ्या अँगलने बघतंय, कुठेतरी दौरे वेगळे सुरू होत आहेत, लांब लांब ठिकाणी आमचे दशावतारी बांधव जात आहेत, नाटक करत आहेत. पण माझा असा प्रश्न तुम्हाला आहे, एकाच संपत्तीला हे कसं काय मिळतं? बघा, भारतीय भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं एक स्कीम आहे. भारतातली जेवढी म्हणून परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, फोकलोर्स आहेत, लोककला आहे, त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये दाखवायचे, त्याचे दौरे बांधले जातात, त्या दशावतार पण आहे. बरोबर. यक्षगान पण आहे, कथकली पण आहे, रामलीला पण दाखवतात, भवाई दाखवतात, तिरुपुत्तू दाखवतात, सहाडी जत्रा पण दाखवतात, सगळ्या प्रकारचे लोक. म्हणजे भारताचा एकसंघपणा दाखवण्यासाठी असे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे. पण त्या स्कीम कोण असणार तिथे? आयपीएस अधिकारी, आयएएस अधिकारी असतात, त्यांना काय माहित नसतं, त्यांना खालून जे समजतं त्याप्रमाणे ते शरा मारतात. या मंडळाला पाठवा, या व्यक्तीला. ही खालून सांगणारी माणसं त्यांचे लागेमध्ये कोणाचे तरी जुळलेले आहेत, म्हणून जे काय असेल ती मी एकटा खाणार, तुम्हाला देणार नाही. जे काय आहे ते माझंच आहे, दरवर्षी मीच दौरा घेऊन जाणार. सगळी मेडल आहे ती मलाच मिळाली पाहिजे, सगळी सर्टिफिकेट मलाच मिळाली पाहिजे, सगळ्या मंडळाचा अध्यक्ष मीच झाला पाहिजे, असं नाही होत कधी समाजामध्ये, असं होत नाही कधी. सगळ्याची प्रगती आपली प्रगती. बरोबर सर. सगळ्याची प्रगती झाली तर आपली प्रगती होणार, आणि शक्यतो नेत्यांनी मागे राहावं, आपली जी पुढची माणसं आहेत त्यांना पुढे करावं, त्यांना मोठं करावं. तो नेत्याला मोठं व्हायची गरज नसते, तो ऑटोमॅटिक मोठा झालेलाच असतो, म्हणून तो नेता असतो. नेता आता नवीन, तू आता बोलला नाहीस, तू लीडर म्हणून जी माझी एक नवीन कादंबरी येते त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे. नेता बनणं किती कठीण आहे ते तुम्हाला समजेल. म्हणून नेतृत्व जर करायचं असेल दशावतारामध्ये, आपसातले संबंध राहणार. माझ्याकडे बरेचसे दशावतारी मंडळ आलेली आहे, लोक पण येतात मुंबईला, माझ्या घरी येऊन पण भेटतात. मी त्यांना एकच सांगतो, तुमची जी मंडळ आहे ती तशीच चालू राहू दे, पण एक सेंट्रल ऑर्गनायझेशन पाहिजे. ते डिसाइड करतील तुम्ही नाईट किती घेतली पाहिजे कलावंताला, तुम्हाला जे काय तुम्हाला जे मिळतात पैसे 25,000, 50,000, 10,000, 5,000, ते त्याचं मिनिमम किती मिळाली पाहिजे. बिदागी, बिदागी शब्द वापरला मुद्दा दशावतारात, बिदागी शब्द तू बिदागी किती मिळाली पाहिजे हे तिथे डिसाइड झालं पाहिजे. आणि हे जे मेन असतात, आता जी मेन माणसं त्यांचे कॉन्टॅक्ट पण पाहिजे. आमदार खासदाराबरोबर मंत्रालयामध्ये सांस्कृतिक कार्य संचालन, तिथे कॉन्टॅक्ट असल्याशिवाय तुमचे किंवा तुमच्या संबंध असल्याशिवाय तुमची कामं होत नाही. आता प्राध्यापक वैभव खांदोलकर हे नाव आता प्रेमच आहे कोकणामध्ये, तर ते गेले मंत्रालयामध्ये, तुम्ही काय वैभव खांदोलकर या या, आणि तसं काम होतं. अनोळखी माणूस ज्यावेळी तिथे जातो, आपले दशावतारातले एक मनुष्य आहे, तो नेहमी मुंबईला यायचा, मला घेऊन जायचा मंत्रालयामध्ये, आणखी आमदार खासदार सर मिनिस्टरला सगळ्यांना भेटवायचा. ज्यावेळी त्याला समजलं की आता माझी सगळी कामं झाली आहे, मी आता सक्षम झालोय, त्यावेळी तो विसरून गेला. मला दुःख नाही त्या गोष्टीचं, त्याने मोठं व्हावं, त्याला ओपन आहे सगळं. ती माणसाने सगळं कितीही मोठं प्रत्येक माणसं आपल्या आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे माणूस बोलतो. एखाद्या माणसाला किती कॅपॅसिटी असतं तेवढा तो मोठा होणार, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याला लिमिट आहे. लिमिट आहे, त्याच्या पुढे माणूस जाऊ शकत नाही. तो गेलाय तिथे मध्ये, मला दुःख नाही त्या गोष्टीचं, असं आहे. म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो, एक सेंट्रल ऑर्गनायझेशन करा डिसिप्लिन साठी. त्या ऑर्गनायझेशनला सगळ्या लोकांना, मी आता अलीकडे 2018 मध्ये इथे जे आता कुडाळमध्ये जे स्पर्धा झाल्या कामगार कल्याण मंडळ, त्याचा प्रमुख परीक्षक होतो मी. त्यावेळी खासदार आले होते, आमदार आले होते मी, आणि त्या डायरेक्टर पण होते कार्य संचालनाचे. त्यांना मी सांगितलं होतं, ह्या लोकांना पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल, फ्री फिजिकल चेकअप, मेडिकल फ्री, हे त्यांना मी सांगितलं. दुसरी गोष्ट, त्यांना तुम्ही पेन्शन 50 वर्षी चालू करा. मला माहिती आहे 58 वर्ष रिटायर टाइम आहे, 60 वर्ष रिटायर, पण दशावतारी 60 पर्यंत काम करू शकता. बरोबर. त्याच लिमिट, मी एक युनियन लीडर आहे, मला माहिती आहे वर्कर किती पर्यंत काम करू. मी 60 वर्षाच्या वर्करला मी 22 किलो 18 किलोचं सिलेंडर उचलायला सांगत नाही.
कारण तो मरणार अटॅक येणार त्याला. दशावतारला मी 60 वर्ष काम करायला जाणार, काही लोक करतात पोटासाठी, पण त्याचा परिणाम नंतर वाईट होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्यांना अनुदान द्या. त्याने होय होय होत्या, प्रत्येक वेळी मिनिस्टर असतो, कामदार खासदार असतो, हा करूया करूया, आम्ही दशावतार दिल्लीला घेऊन जाणार, आम्ही त्यांना अनुदान देणार, त्याला मेडिकल फी, त्याच्या मुलासाठी एज्युकेशन साठी फॅसिलिटी देणार, त्याला पेन्शन देणार. आणि एकदा तो कार्यक्रम संपला आणि मिनिस्टर साहेब निघून गेले, आमदार खासदार पुन्हा कधी बघत नाही. म्हणून सतत फॉलो करणं, त्याच्या मागे लागणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि ते सतत फॉलो झालं पाहिजे. एखादी गोष्ट आपण काय करतो, सुरू करतो, ते पण विसरून जातं आणि त्यांना विसरण्यासाठी ते मिनिस्टर झालेले असतात किंवा ते विसरण्यासाठी ते खासदार झालेले, आमदार झालेले असतात. ते विसरायला विसरले नसते तर ते आमदार खासदार झाले नसते. पण तुम्ही त्याला फॉलो अप करला तर ते कंटाळतात. अरे हा रोज येतो बाबा, एकदा करून टाका काम त्याचं, जाऊ दे एकदा. अशा प्रकारे जर त्याचं झालं जाय तर या लोकांना त्याचा फायदा होईल. नाही सर, नक्कीच. म्हणजे मला मी मुद्दाम तुम्हाला प्रार्थना करतो, मी प्रार्थना शब्द वापरला की तुम्ही जर आमच्या बरोबर जर राहिल्यात आपल्या दशावतारी बांधवांबरोबर, तर कुठे त्यांना एक चांगली दिशा मिळू शकते किंवा अशा लोकांची आज गरज आहे त्यांना जे अधिकाराने भांडू शकतात. कारण जर आपण बघितलं दशावतारचा सारा सारा अभ्यास केला तर काही टक्के 20-30% प्रमाणामध्ये जे काही लोक आहेत ते आक्रमकपणे भांडू शकतात. त्यामध्ये मी मुद्दाम नाव घेतलं तपसा शेणेचं, जे खूप चांगले मुद्दे काढून ते रिएक्ट होऊ शकतात किंवा बऱ्यापैकी दशावतारावर त्यांची कमांड आहे. त्यानंतर पप्पू नांदोजकर आहे, बाबा मयेकर आहे, असे आहेत काही काही लोक. आता सगळ्यांची नावं घेणं काही ते शक्य नाही होणार, पण बऱ्यापैकी आहेत ही लोक स्टँड घेऊ शकतात. पण त्यांना जर तुमच्यासारख्या जर योग्य मार्गदर्शनाची गरज, म्हणजे मार्गदर्शनाचं मार्गदर्शन जर गाईड जर चांगलं मिळालं तर निश्चितच दशावतारची जी चळवळ आहे ती व्यापक होऊ शकते. माझं विनंती आहे सर्व दशावतारी कलावंतांना जे आता या प्रोग्राम बघताय त्यांना, संघटित व्हा आणि संघर्ष करा, यश तुमच्या जवळ आहे. संघटित व्हा, संघर्ष करा, यश तुमच्या जवळ आहे. तुम्ही संघटितच व्हायला बघत नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मी इथे आलो आहे की माझा काहीतरी स्वार्थ आहे, मी त्याच्या पलीकडे गेलेला माणूस आहे, मला कसलाही स्वार्थ नाहीये. माझा एकच स्वार्थ आहे, माझ्या ज्याच्यामुळे मी मोठा आहे आज, ज्यांच्या लोककलेमुळे मी आज डॉक्टर म्हणून येतोय स्वतःला, त्यांचं भलं व्हावं, त्यांची उन्नती व्हावे, त्यांना काहीतरी फायदा व्हावं, माझ्या ओळखीचा माझ्या ज्ञानाचा त्यांना फायदा व्हावा, म्हणून मी तुमच्या आज मुलाखतीला मुद्दाम आलो. आणि मी धन्यवाद देतोय तुमच्या या चॅनलला सुद्धा की त्यांनी असा या ज्वलंत सब्जेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे, तो अत्यंत ज्वलंत आहे. आणि प्रत्येक दशावतारीला हे समजलं पाहिजे की आपण संघटित झाल्याशिवाय आपण कधीही आपल्या मागण्या मान्य करू नये. जर तसं जर आपण बघितलं सर तर कोकणामध्ये दोन लोककला विशेष म्हणजे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, यामध्ये दशावतार आहे भजन, आणि या दोघांचंही मार्केटिंग प्रचंड आहे. म्हणजे त्याने जर म्हणजे मी खासदार आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी हे गणित मांडतो. म्हणजे एका घरामध्ये जर एक दशावतार एकाला नंतर असेल तर त्याचा चाहता वर्ग हा त्याच्या गावातच नाही तर अजून आजूबाजूला असते. आणि त्याने जर मला सांगितलं की आता सत्तेवरून खाली खेचायचं तर ते खेचू शकतात. यस, म्हणून त्यांनी संघटित होण्याची गरज तुम्ही आता व्यक्त केला. मी प्रामाणिकपणे सांगू शकतो इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना खेचण्याची ताकद दशावतारामध्ये आहे. त्यांनी हे वॉर्निंग समजावी, जर त्यांनी दशावतारासाठी काम केलं नाही तर जास्त दिवस ते पृथ्वीवर टिकून राहणार नाही. फक्त आपण एक होण्याची गरज आहे, आपण एक, कारण दशावतारचा इम्पॅक्ट फार मोठा आहे आणि हे भजनी मंडळ आहेत आणि ते उत्कृष्ट काम करतायत. त्यांचा इम्पॅक्ट ते फक्त त्यांच्या गावापुरता, तू सांगितलं तर परफेक्ट, ते खरं आहे. ती गोष्ट त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्या बाजूच्या गावात पण पुष्कळ आहे, त्या तालुक्यामध्ये आहे, त्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यांची मंडळं प्रसिद्ध आहेत, त्याचा इम्पॅक्ट पॉलिटिक्सवर होऊ शकतो. मी प्रत्येक वेळी सांगतो राजकीय नेत्यांना, तुमची शक्ती आहे कोकणामध्ये ऍटलीस्ट ही दशावतारची आहे. दशावतार खुश राहिलं तर तुमची खुर्ची खुश आहे, ती टिकणारी आहे, नाही तर ती टिकणारी नाही. फक्त हे आमच्या दशावतारी बांधवांसह रसिकांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. ते आज प्रमुख पाहुण्याच्या रूपाने तुम्ही हे सांगणं अपेक्षित आहे. नाही, माझं पुन्हा एकदा मी माझ्या पर्सनल लेवलला काही खासदार लोकांना, आमदार लोकांना विनंती केलेली आहे
तर त्यांनी एक कंप्लेंट अशी केलेली आहे, बरीचशी दशावतार मंडळी रजिस्टर नाही. तर कृपा करून आपली सगळी दशावतार मंडळी जी आहे ती रजिस्टर करा, जास्त खर्च येत नाही. त्यांची फीस पण प्रत्येक दशावताराला 7 रुपये 10 रुपये काहीतरी फीस आहे, ती भरा. आणि ती तुमच्याकडून होत नसेल तर ते दशावतार मंडळाची फीस मी भरेल तुमची, पण रजिस्टर तरी करून घ्या. कामगार कल्याण मंडळामध्ये तुम्ही स्वतः रजिस्टर केलं तर हे प्रकरण मला मिनिस्टर पर्यंत कामगार नाही, कारण दशावतार हा कामगार झाला तर त्याला सगळे फायदे. कामगार ह्या डेफिनेशनच्या खाली जर दशावतार आला लेबर कॅटेगरी मध्ये तर त्याला मेडिकल प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी मेडिका बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी पेन्शन हे मिळू शकेल. म्हणून दशावतार कलावंत हा कामगार या कॅटेगरी येणं फार महत्वाचं आहे. आणि तो ज्या दिवशी कामगार येण्यासाठी तुम्ही स्वतः रजिस्टर्ड व्हा, कामगार कामगार कल्याण मंडळाचे तुम्ही मेंबर व्हा. फक्त इथे कणकवलीला ऑफिस आहे त्यांचं, ते कणकवलीचा फॉर्म घ्या तुम्ही. ते मला नेहमी फोन करून सांगतात तुम्ही तरी सांगा त्या लोकांना रजिस्टर करा म्हणून. काय 500-1000 रुपये तुम्हाला कमी पडले तर मी तुम्हाला देतोय, माझा नंबर आहे, वैभव कडे पण नंबर आहे माझा, मला फोन करा, ते पैसे मी भरेन. तुमचं कारण माहित आहे, कारण सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होणार आहे, तुम्हाला अनेक फायदे होणार आहे. तुम्ही एकदा कामगार म्हणून झाला ना की खूप फायदे मिळणार आहे. जीवन सुजलाम सुपर. सर अलीकडे अजून एक दशावतार मंडळाची बरेच म्हणजे ज्याला आपण समस्या म्हणूया त्या समस्या आणि हीच संधी आहे की तुम्ही दशावतारातील पहिले अभ्यासक आहात, पहिले पिरियड झालेले आहात. आणि तुमच्या मागे असं काही सांगू नका, माझ्यापूर्वी सुद्धा माझ्या नंतर 15-20 वर्षांनी पीएचडी झालेली माणसं, पण मी दशावतारातला पहिला संशोधक आहे म्हणून ढोल पिटतात. काही लोक आता अस्तित्वात नाही आहे, पण त्याचं होत नाही बाबा कधी. इथे विद्यापीठामध्ये रेकॉर्ड असतं कोण पीएचडी पहिला आहे आणि कोणचा ग्रंथ संशोधन ग्रंथ म्हणत आहे, त्यामुळे मी या गोष्टीला किंमत देत. सर कसं असतं, सूर्य उभयाच्या मध्ये कागदाला किंमत असते. सूर्य उभवला तुमच्या कॉमेंट बद्दल मी तुमच्या आभारी आहे. त्यामुळे आपण मी माझ्याबद्दल मी कधीच याच्यासाठी बोलत नाही, कारण माझ्या पीएचडी वर खूप लोकांनी अभ्यास करून पीएचडी मिळवल्या, या फक्त मुंबई विद्यापीठातच नाही अनेक विद्यापीठात मिळवल्या. सर मला पुन्हा अजून एक काही समस्या तुमच्या नजरेसमोर आणायचे, त्या माध्यमातून काय तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. एक अशी समस्या आहे की दशावतार लोक जी असतात त्यांची स्वतःची प्रायव्हेट बस असते, बस म्हटल्यानंतर आरटीओचे काही नियम असतात, आणि आजही दशावतारी लोककला असून सुद्धा आरटीओचे नियम जे आहेत ते आम्हाला तेच फॉलो करावे लागतात. म्हणजे काही गाडीची काही कागदपत्र असतील ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, त्या इन्शुरन्स मध्ये सुद्धा आपल्याला तेवढा काही सूट मिळत नाही. प्राध्यापक खानोलकर, तुम्ही अतिशय चांगला व्हॅलिड असा प्रश्न येथे ठिकाणी उपस्थित केलेला आहे. एक जमाना होता 50 वर्षापूर्वीचा, त्यावेळी रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा, असे करून 15-15, 20-20 किलोमीटर लोक डोक्यावरून झिलगे घेऊन जायचे पुरे. त्याचं वर्णन आहे माझ्या, पण तो काळ बदलला. त्यावेळी लोक मजबूत असायचे, त्यांची ताकद असायची, आणि दशावतारी कलावंत सायकलने किंवा चालतच जायचे. आणि संबंध दिवसभर चालायचे आणि मग झोपायचे, आणि पुन्हा 12 वाजले 1 वाजता ते मेकअपला उठायचे, मग पहाटेपर्यंत नाटक करायचे. त्यामुळे त्यांचं जीवन ते राहत गाडग्यामध्ये लावल्यासारखं, ते गोल 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 घुमत होत. पण तो आता आपण डिजिटल एज मध्ये आहोत, त्याच्यामुळे तो बदललाय. लोक आता फॅसिलिटीज बघताय, मालकावर आता बंधन आलाय. तुमची जर व्हेकल नसेल, मिनी बस नसेल, तर आम्ही तुमच्या मंडळात येणार नाही, आम्ही चालत जाणार नाही. आमची मोटरसायकल घेऊन आम्ही 5 लिटर 2 लिटर पेट्रोलचा भाव काय, 200-250-300 रुपये आम्ही घालतो. आम्हाला 500-400 रुपये नाईट देतात, त्याच्यातले 200 रुपये पेट्रोलला, म्हणजे आम्हाला 200 रुपयात आम्ही काय करणार. म्हणून त्यांना ह्या लोकांना मिळणं आवश्यक आहे. आरटीओचा नियम कायद्याचा अभ्यास जर केला तर दशावतारासाठी आरटीओचा नियम रिलॅक्स करता येणार नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो, लॉ इज ऍप्लिकेबल टू ऑल इक्वली. एक सगळं दशावतारी मंडळाला ह्याला अनुदान घेत आहे गव्हर्नमेंट कडून, कामगार कल्याण मंडळाकडून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अनुदान घेत आहे, किंवा गव्हर्नमेंट कडून स्पेशल ह्या लोकांसाठी त्यांचा जो पासिंग टॅक्स असतो
तो टॅक्स कमी करून घेत आहे. या फक्त किती मंडळ आहेत, 50-60 मंडळाच्या गाड्या असतील, मला वाटतं त्याच्यापेक्षा कमी असतील. अजून नवीन मंडळाकडे हजारच्या गाड्या नाही आहे, जुनी मंडळ जे एस्टॅब्लिश आहे त्यांच्याकडे गाड्या आहे आणि गाड्या सांभाळणं फार कठीण काम. कारण एकदा गाडी कामाला आली तर त्याला बराच खर्च येतो, 20-25 हजार 50 हजार खर्च येतो, त्याला डेंटिंग पेंटिंग आहेच त्यांचं. त्यामुळे अशा लोकांना गव्हर्नमेंटचं अनुदान मिळणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ज्यावेळी तुम्ही संघटित व्हाल त्यावेळी मी प्रयत्न करेन, तुम्हाला शब्द देऊन सांगतो मी हे मॅटर ऑलरेडी घेतलेलं आहे आणि त्याला आरटीओच्या रूल्स मध्ये काही तुमचं लायसन्स पाहिजे, हेवी व्हेकल तर असायलाच पाहिजे, तुम्ही दारू पिऊन गाडी चालवायचे ना हे नियम आहेत तुमची, तुमची गाडी कंडिशन मध्ये पाहिजे, ब्रेक्स मी त्याची सगळं फिटनेस, त्या गाडीचं फिटनेस पाहिजे. जसं कलावंताचं फिटनेस असतं त्या गाडीचं हेअर तसं का आपण रिलॅक्स करू शकणार, आपण फक्त टॅक्स कमी करू शकतो. याला वर्षाचा टॅक्स आता असेल 25 हजार, तो 2 हजार करू शकतो, 5 हजार करू शकतो. नाही सर त्या एवढं होऊ शकतो नक्की ना की दिस इज नॉट इम्पॉसिबल, हे मी करू शकतो. तुम्ही संघटित व्हा, आपण फाईट करू आणि हे आणू. सर खूपच आम्हाला तुमच्या बद्दल म्हणजे अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा आपण लाईव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही सांगताय की बाबा जेवढं मला काही दशावतारासाठी करता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे खरंच दशावतारी बांधव आणि मी स्वतः आपला आजन्म ऋणी राहीन. थँक्यू. की आपण निदान म्हणजे आज आपण जर बघितलं तर एवढे ठोसपणे सांगणारे कोणीही नाहीये आणि आपण एका कायद्याचे विधितज्ञ आहात, आपण एक कायदेपंडित आहात आणि या माध्यमातून आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता आहात. आता तो कायद्याचा गोष्ट सांगतोय, बरेचसे दशावतार मला फोन करतात की अमुक अमुक जाते होती शब्द वापरला, हे वापरला, ते वापरलं, का वापरायचा शब्द आपण? सर्व जाती धर्म एकच आहे, मी एकच मानणार आहे, मानवता ती एकच मानवता मानणारा माणूस आहे. त्यामुळे तू वापरू नये आणि त्या सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा डोक्यापासून ब्राह्मणाची निर्मिती झाली, छातीपासून क्षत्रियाची, हे जे काय बोलला म्हणून काय बिघडत आहे? छोट्याशा वस्तू आहे गोष्टीसाठी पोलीस कंप्लेंट केस कोर्ट कचेरी करण्याची काय गरज आहे? तेवढं स्वतंत्र राज्यघटनेने बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही बोलू शकता की कोणाला शिवी देऊ शकत नाही. जातीवर एक शब्द वापरणं गुन्हा आहे, तो वापरायचा नाही. आणि निर्मिती कुठून झालेली आहे त्याच्यात लिहिलेलं आहे पुराणात बाबा, ते काय ते त्यांनी लिहिलेलं भारी आहे, त्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे. तर ब्राह्मणाची निर्मिती ती खरी झाली आहे ते आम्हाला माहित नाही, ते ब्राह्मणाची निर्मिती त्याच्यात कुठून झाली आहे ते ब्राह्मणाला पण माहित नाही. त्यामुळे मी इथे या शब्दांमध्ये देत नाही, मला एकच आहे मानवता हा एकच धर्म आहे भारतामध्ये आणि तो आम्ही मानतो आणि मी तो मानणारा आहे. सगळी जाती धर्म एक आहे, आपण सगळी माणसं एक. नाही सर खरंच खूप सुंदर एकतेचा संदेश सुद्धा दशावताराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलाय. सर मला आठवत आहे की आपण मुंबईमध्ये कार्यक्रम घेतलेला होता पुस्तक प्रकाशनाचा आणि या पुस्तक प्रकाशनामध्ये व्हर्जिन नावाची जी कादंबरी आहे ज्या कादंबरीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक खळबळ माजवली आहे. कारण काही काही गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला त्या हातात घ्यायला सुद्धा भीती वाटत नाही. पुस्तक आहे इंटरनॅशनल, त्याला चांगली फेम मिळालेली आहे आणि आता हे जे मुखपृष्ठ आहे हे कोणी तुम्हाला माहित आहे कुठलं? खजुराहोच लेणं जे आहे मध्य प्रदेशामध्ये त्याचं मुखपृष्ठ आहे, ते अश्लील नाही आहे. ते बघण्यासाठी फॉरेनर लोक मोठमोठ्या करोडो रुपये खर्च करून भारतात येतात. हे त्या गोव्यामधले जे स्टॅच्यू आहे ते बघण्यासाठी येतात आणि ते सेक्स एज्युकेशन साठी आहे. त्यामुळे ह्या कादंबरीमध्ये व्हर्जिन कादंबरीमध्ये विद्यार्थ्यांना तरुण लोकांना एज्युकेशन मिळावं, सेक्स बद्दल एज्युकेशन मिळावं म्हणून मी केलेला प्रयत्न आहे. आणि जसं स्त्री व्हर्जिन असते तसा पुरुष पण व्हर्जिन असतो आणि त्याची व्हर्जिन संपुष्टात येते पुरुषाची हे ते ठिकाणी मांडलेलं आहे. व्हर्जिनाला भारतामध्ये व्हर्जिनिटी किंवा कौमार्याला फार महत्व आहे. मी ठोसपणे सांगतो तुम्हाला आपली संस्कृती जी भारतीय संस्कृती आहे त्याला अत्यंत व्हर्जिनिटीला फार महत्व आहे. ते मानावं किंवा न मानावं तुमच्यावर आहे, ते मी सांगू शकणार नाही आणि तो कायदेतज्ञ असतो तरी मला तो अधिकार नाही. तुमच्या मनाचा अधिकार आहे, तुम्ही तुमच्या मनाचे राजा आहात, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. खरंच
आणि हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच गाजलं आणि प्रचंड त्याच्या प्रती अगदी लढणार आहे, पॅरिस आहे, युरोप आहे, या ठिकाणी विकल्या गेल्या. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं वस्त्ररणकार सन्माननीय गंगाराम गवणकर साहेब उपस्थित होते, त्याचबरोबर दोन खासदार सुद्धा उपस्थित होते. यामध्ये सन्माननीय विनायक राऊत आहेत आणि गावित साहेब म्हणून एक खासदार आहे, राजेंद्र गावित, हे दोन खासदार उपस्थित होते. आणि या वर्जिन कादंबरी बद्दलच्या प्रकाशनावेळी काही लोकांनी भाईडकर सरांबद्दल खूप गौरवोद्गार काढले. नाही, थोडस करेक्शन करतो, वर्जिनच्या प्रकाशनाच्या वेळी गंगाराम गवणकर होते, कारण त्यांचा सुद्धा प्रकाशनचा ते गाजले ते गाजले, गांजले ते गाजले माझ्या बरोबरच झालं होतं. माझं ओरिजिन मराठी आणि इंग्रजी एकदम झालं होतं. आणि हे जे राऊत होते, राऊत साहेब, विनायक राऊत साहेब आणि राजेंद्र गावित साहेब हे खासदार होते, ते माझी एकदम चार पुस्तकं जी झाली होती वसईला, त्याच्यामध्ये दशावतार होतं, क्रांतीवीर भगतसिंग, संगीत उषा स्वप्न आणि हाऊस सेकंड आवृत्ती अशी झाली. त्यावेळी त्यांनी हा शब्द काढला होता. त्यावेळी गंगाराम गवणकर साहेबांनी मंत्री महोदयांना विनंती केली होती, खासदारांना विनंती केली होती की ज्या माणसाने वयाच्या 25व्या वर्षी दशावतारासारख्या लोककलेला, जी दुर्मिळ आहे किंवा जी शासन धर्माने पोचलीच नाही, त्या दशावताराला एक वेगळा उंची मिळवून दिली. त्याचबरोबर ज्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, ज्यामध्ये मी सांगितलं की आज ही पूर्णपणे त्यांचं जीवन आहे, म्हणजे प्रत्येक माणसानं ते कादंबरी वाचावं तुम्हाला आई कळेल. सर आज ह्या वेगळ्या पोजला पोझिशनला आहेत, पण कधी काही चिंचेची आणि पानं खाऊन, भिंडाची पानं खाऊन दिवस काढले असा हा माणूस आहे जो आज आपल्या भेटीला आलेला आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मंजिले इनको मिलते जिनके सपनों में जान होते, पंख होने से हौसलों में से उडान होते, नुसते पंख असून चालत नाही, कारण पंख चिमणीला असतात आणि गरुडला सुद्धा असतात, पण आकाशामध्ये उठून तो भरली मारण्याचं सामर्थ्य फक्त गरुडाकडे असतं. लोकांना समजलं पाहिजे आणि ते सामर्थ्य सरांकडे, त्याने गरिबीचा बावनही केला, अगदी दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत होती, आणि अशा वेळी त्यांच्या आईनं त्यांच्यावर केलेले संस्कार हे खूप महत्वाचे आहेत. मित्रांनो आणि रसिक प्रेक्षकांनो, मला ती कादंबरी जेव्हा मी वाचली आणि अंगावर शहारा आला, मी आज तुमच्यावर बोलतोय त्या कादंबरी बद्दल, तेव्हा सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय. म्हणजे या माणसाने किती हाल भोगले आहेत आणि आज हा माणूस एका उच्चतम पदावर आहे, पण त्यांचे पाय मात्र जमिनीवर आहे, ते आजही आपल्याला आपल्यातले समजतात. मग अशा एका कार्यक्रमामध्ये गवाणकर साहेबांनी सरांबद्दल गौरवोद्गार काढले आणि सांगितलं की पद्मश्री सारखा पुरस्कार या माणसाला मिळायला पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. जो माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या मंडळींना हलवू शकतो, आणि ही माणसं आपल्या मातीतले आहेत, आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे सर. त्यामुळे मला विनंती करायची या चॅनलच्या माध्यमातून, प्रहारच्या कट्ट्याच्या माध्यमातून मला बघत असलेल्या सगळ्या मंत्री महोदयांना, मला त्या शून्य लोकांना सांगायचंय की पद्मश्रीची खिरापत वाटत असताना कुठेतरी बुद्धिमंतांची कदर करा. ते मागणार नाहीये तुमच्याकडे की मला पद्मश्री द्या, पद्मभूषण द्या, कारण त्यांच्या पलीकडे त्यांचं लिखाण गेलेलं आहे, पण सिंधुदुर्गातल्या मातीत काय आहे हे दाखवण्याची धमक ज्या माणसामध्ये आहे, त्या माणसाचा पद्मश्रीसाठी विचार व्हावा, आणि नक्की सरकार त्याची नोंद घेईल आणि कधीतरी पद्मश्री डॉक्टर अशोकजी भाईडकर म्हणून. तुमच्या या सद्विचाराबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो, पण मला स्वतःला पद्मश्रींची आवश्यकता नाही. कारण मी त्याने बरोबर सांगितलंय, एक ठराविक माणूस ज्यावेळेला असतो त्यावेळी त्याची गरज असते. आता मी त्याच्या पलीकडे आहे, मला त्या पुरस्काराने माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. मी प्राध्यापक होतो गोखले कॉलेजमध्ये, मी वकील आहे, मी डॉक्टरेट आहे, PhD आहे, प्राध्यापक, ऍडव्होकेट, डॉक्टर सगळं लावू शकता. आणखी पद्मश्री लावण्याची मला आवश्यकता नाही. मला एवढंच सांगायचंय मायबाप सरकारला, योग्य माणसाला पद्मश्री द्या, मग तो डॉक्टर अशोक भाईकर नसेल, आणखी कोण तरी असेल. अयोग्य माणसाला पद्मश्री देऊ नका, त्या पद्मश्रीचा अपमान आहे, त्या पद्म या शब्दाचा अपमान आहे. म्हणून योग्य माणसाला द्या. प्राध्यापक वैभव खानोलकरला द्या, कारण ते अभ्यासक आहेत दशावतार. अशा माणसाला द्या, उगीच पैसे देऊन किंवा तुमच्याशी चांगले लागे बांधे संबंध आहे, तुमच्या पार्टीचा मेंबर आहे किंवा तुम्हाला काय मदत करतोय म्हणून त्याला देऊ नका. त्या पुरस्काराचा अपमान करताय तुम्ही. मला देऊ नका, मला त्याची गरजही नाही, पण त्या पुरस्काराचा अपमान देऊ नका. अशा काही लोकांना पद्मश्री देण्यात आलेली आहे, ती पद्मश्रीच्या लायकीची नाही माणसं, अचानक दिलेला आहे. कृपा करून ते बंद करा. खरंच सरांचा स्वभाव रोखणं आहे,
कायदे पंडित आहेत, त्यांच्यावर ते लिडरशिप करतात, त्यामुळे काही गोष्टी ते परखडपणे व्यक्त होतात. दशावतारच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अनेक विषय परखडपणे व्यक्त केले. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर मला तुमच्या बालपणामध्ये लोकांना नक्की आवडे आवश्यक कादंबरीच्या माध्यमातून नेमकं त्यांचं बालपण कसं होत? माझं बालपण अत्यंत दरिद्री मध्ये अवस्थेमध्ये गेलेलं आहे. बिरंड सगळ्यांना माहित आहे, कोकमचं झाड. माझी सात भावंड तडफडायची, त्यावेळी त्याच्यावर मी उपाय शोधून काढला होता. खूप भूक लागली की गावस्करांचं एक भेंडीचं झाड होत, भिंड. त्यावेळी त्याला भिंड आलेली नसायचं, पण कोवळा पाला असायचा. तर मी त्या झाडावर चढायचो, माझं वय असेल 4-5-7 वर्षाच, आणि त्याचा कोवळा कोवळा पाला खायचो आणि वर पाणी प्यायचो. पण माझी बाकीची भावंड नाही करायची, त्यांना नाही जमायचं पाला खायला. मग मला कोणाकडून तरी एक मुठभर तांदूळ, उकडा तांदूळ आणून एवढ्या मोठ्या मडक्यात तो टाकायचा, आणि मग त्याचा आई त्याचं पाणी करून सगळ्या थोडस लोकांना घालायचं, असे दिवस बघितले. त्यामुळे गरिबांच्या विषयी मला आजही माझ्या मनामध्ये दया भरलेली असते. माझ्या ऑफिसमध्ये मी जेवताना कोणी आला, गरीब आला, तर मी माझं जेवण एक शीत तोडात टाकतो आणि त्याला देतो, कारण त्या माझ्यापेक्षा त्याला गरज आहे. माझ्या शरीराला आता त्या अन्नाची गरज आहे नाहीये, परंतु ज्याला गरज आहे त्याला ते अन्न झालं पाहिजे. कारण लहानपणा आम्ही बघितलेलं अन्न दशा काय असते, अन्न वरून त्या माणसाची दशा काय होते मी बघितलेले आहे. आणि त्या माझ्या पवित्र आत्म्याने, माझ्या आईने सात भावंडांना अशा प्रकारे सेट केलं जीवनामध्ये की सगळी लोक आपापल्या कीर्तिमान स्थापन करत आहेत. सगळ्या भावांचे बंगले आहेत, सगळे भावाचे 2-2, 3-3 गाड्या आहेत. माझी एक बहीण तर नगरसेविका आहे, 2-3 नगरसेविका झाली, राजकारणामध्ये आहे. माझा एक भाचा मोठ्या पदावर आहे मुंबईमध्ये, युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे, पण ही माणसं, माझी बहीण लोकांच्या घरी भांडी घासायची सांगताना माझा जीव तळतळ तुटतो. गावस्करांच्या घरी माझी आई लहान पोर बाटीला बांधून त्याची धुणी धुवायची, भांडी घासायची, त्यांचं टाकून दिलेलं शिळं अन्न घेऊन घरात मुलांना घालायचं. एवढं गरिबी भगवान परमेश्वराने कोणाला देऊ नये, एवढं माणसाचा जन्मच देऊ नये परमेश्वराने, एवढी गरिबी या पुस्तकामध्ये आहे. याचे रिप्लाय मला लोकांकडून आले आहे, तुम्ही खरंच असं जगलाय का? काय सांगू मी, जगलाय म्हणूनच लिहिलं. लेखक वेगळं लिहू शकत नाही समोरच्या प्रेक्षकांना. मी लेखक ज्यावेळी जळतो त्याच्या हृदयामध्ये, जळकाड होतो, त्यावेळी त्याच्या हातात त्याच्या पेनातून ते शब्द उच. तसं माझ्या गरिबीच्या मी त्याचं भांडवल कधीच नाही केलं. आजही मी प्राध्यापक खांदोलकरांना सांगितलं, वैभव खांदोलकरांना, की जो माणूस सांगतो मी गरीब आहे म्हणून मी शिकू शकत नाही, चुकीचं आहे. गरिबी एक कारण होऊ शकत नाही, गरिबी एक चॅलेंज म्हणून स्वीकारा, त्यावेळी तुम्ही प्रगती करा. आणि मी गरीब आहे म्हणून मला शिक्षण घेता आलं नाही. मी बऱ्याच डिग्र्या घेतल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, PhD, पण मी कधीही गरिबीचा बाहू केला नाही. माझी सगळी भावंड शिकलेली आहे, सगळी भावंड आहे. त्याच्यामध्ये वर्णन पण माझ्या मोठ्या भावाचं आहे विष्णूचं. त्यांनी सुद्धा आयएएस होण्याचं स्वप्न बघितलं होतं, झाला नाही, पण आयएएस बघण्या होण्याचं स्वप्न बघितलं होतं. MSc फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन होता. माझा दुसरा भाऊ रुपारेल मधून इकॉनॉमिक्स मधून फर्स्ट क्लास आहे, चांगले बिझनेसमॅन आहे. त्याचा मुलगा इंटरनॅशनल सिंगर आहे. आमची सगळी फॅमिली ह्या गरिबीतूनच वर आली, या कोकणातूनच वर आली, या समुद्र किनाऱ्यातूनच वर आली. ह्या कोळ्या लोकांनी, ख्रिश्चन कोळ्या लोकांनी भीक म्हणून दिलेल्या मासे खाऊन मोठी झाली, पण भीक नाही मागली ती कोणाकडे. तात्या गावस्करांकडे चाराण्याला मजुरी केली, पण भीक नाही मला भीक दे म्हणून, पोटाला भूक लागली म्हणून कधी प्रयत्न केला नाही. आणि म्हणून त्याच्या कारणामध्ये सुराज आईचं शब्द आहे, लाख मारशील तिथे पाणी काढण्याची ताकद आहे तुझ्या, घाबरू नको, मी तुझ्या मागे आहे. ती आई, ती आऊस माझी आहे, आऊस म्हणजे त्याच्यासाठी लिहिलं ही माझी पहिली कादंबरी आहे. मी झपाटलो होतो तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, मला काहीतरी लिहिणं आवश्यक होतं म्हणून मी आऊसची निर्मिती केली.
आणि ती चांगली झाली असं तुमचंही मत आहे आणि अनेकांचं मत आहे आणि तेच माझं सॅटिस्फॅक्शन आहे. माझी आईला मी अजरामर करून ठेवली कादंबरी ठेवून मुलाचं कर्तव्य असतं ते मी पार पडलं तिच्या ऋणातून मातृऋणातून मी मुक्त झालो असं मला नेहमी वाटतं. आणि माझी आई आजही माझ्याबरोबर आहे, प्रत्यक्षात ती नाहीये पण भावने रूपाने ती माझ्याबरोबर आहे. त्याच्यानंतर मी अनेक पुस्तकं लिहिली पण माझं पहिलं पुस्तक हाऊस आणि त्याच्यानंतर मी 3 कादंबऱ्या लिहिल्या, 2-3 नाटकं लिहिलेली आहे. दशावतारचं एवढं मोठं प्रबंध इंग्रजीत लिहिलेलं आहे, मराठीत लिहिलेलं आहे, इंग्रजी मधून पुस्तक लिहिलं आहे, तरी सुद्धा हाऊसची किंमत बरोबरी कुठलंही पुस्तक करू शकत नाही. मनातून आलंय कुठून तरी ते झळझळाट झालाय मनाचा. नाही सर, नक्कीच. आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा या प्लॅटफॉर्म वरून माझी विनंती असेल की मुद्दाम हे पुस्तक वाचा. म्हणजे तुम्हाला दुःख काय असतं आणि माणसं मोठी कशी होतात त्याचं नक्की म्हणजे तुम्हाला खर तर हे पुस्तक एक टर्निंग पॉइंट ठरू शकतं तुमच्या आयुष्यामध्ये. इतकं सुंदर पुस्तक आहे आणि ते डिम्पल पब्लिकेशनचं आहे आणि नक्की तुमच्या समोर ते पुस्तक तुम्ही मुद्दाम लायब्ररीच्या माध्यमातून वाचावं म्हणजे तुम्हाला सरांचा आणखी भावविश्व कळेल. सर, याबरोबरच मला अजून एका तुमच्या मित्राची आठवण करावीशी वाटते की वेंगुर्ल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी ज्यांना आपण रांगोळीकार म्हणतो रमेशजी नरसुले यांचे आणि तुमचे खूप म्हणजे दोन्ही कलावंत, तुम्ही लेखक ते रांगोळीकार. खरं शब्द म्हणजे रमेश आणि नरसुले आणि मी अलंगोटिया एकत्र झोपणं, खाणं, अभ्यास करणं त्याच्याच घरी झोपायचो मी ना. ते एक खोली होती, आता ते त्याचं स्वयंपाकघरा घर आहे, किचन आहे. त्याच्यावर त्याचं आणि माझं झोपणं अभ्यास करणं त्या खोलीमध्ये असायचं. आम्ही शेजारी शेजारीच होतो त्यामुळे मी आमच्या घरात 7 भावंड असल्यामुळे त्याचं रूम ते दोनच भाऊ होते त्यामुळे ते एक रूम मध्ये रमेश आणि मी. बघा त्याचं क्षेत्र वेगळं आहे. तो एक सभ्य आणि चांगला ग्रस्त आहे, बुद्धिमान पण आहे, एज्युकेशन मध्ये पुढे जाऊ शकला नाही पण चित्रकार किंवा रांगोळीकार म्हणून तो अजरामर आहे. त्यांनी एवढ्या एवढ्या चांगल्या रांगोळी काढलेल्या आहेत. माझ्यासाठी पण त्यांनी खर्डेकर कॉलेजमध्ये मी स्टुडंट असताना रांगोळी काढली, आजही तो आठवण काढतो. मी सुरुवात केली होती रांगोळी काढायला. प्रामाणिकपणे सांगतो माझी चित्रकलाचं म्हणजे हात तुमच्या बोटावर लक्षात आलं तर माझे चित्रकाराचे हात नाही, कलावंताच्या हात नाही. तर मी अर्धवट रांगोळी काढली आणि मला पुढे काय करता येत ना, मग त्याला मी बोलून आणलं सायकलवर, बाबा रमेश ये आणि तुझी पुरी कर म्हणून, कारण मला जमत नाही आहे. मग त्याने त्या माणसाने पूर्ण रात्र भरून ती कादंबरी रांगोळी त्यांनी ते कलर भरून अप्रतिम केली होती. तू कॉलेजमध्ये त्यावेळी प्रसिद्ध रांगोळी झाली होती. बघा प्रत्येक कलावंत हा त्याच्या क्षेत्रामध्ये मोठा असतो. मी रांगोळीकर होऊ शकत नाही, तो रांगोळीकार झाला, चित्रकार झाला, पण माझे आणि त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आजही आहे. आजही आल्यानंतर ते बालपणाचे दिवस मला आठवतात. आजही मी मुंबईला येतो ज्यावेळी तेव्हा त्याच्या घरी जातो, मी त्याला भेटतो, त्याने प्रेमाने दिलेला अर्धा कप चहा मी घेतो आणि येतो. आणि मला ते सगळं बालपण मला पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येतो. आम्ही जे काय लहानपणात जे काय खेळ खेळलो, कोकली खेळायचो, कोकली म्हणजे हॉकी स्टिक, दांडे असायचे ते काट्यांचे बनवायचे आणि फडक्याचा चेंडू आतमध्ये कापूस टाकायचा आणि तो कळायचा आणि त्याने मग कोकली खेळायचा किंवा क्रिकेट टीम हे आमच्या हुतुतू असेल पुस्तक खेळायच्या श्रावण महिन्यामध्ये हे आमचे आम्ही एकत्र दोन्ही मोठे झालो. त्यामुळे तो एक वेगळ्या प्रकारचा मोठा कलावंत रांगोळीकार म्हणून झाला. अजूनही इथे रांगोळीकर पुष्कळ आहेत वेगुर्ल्यामध्ये पण त्यांचा आदर्श किंवा त्याच्या बरोबरची फार कमी लोक आहेत. कारण तो पब्लिक भाज्यासारखा स्वभाव आहे, त्याला तशी जाहिरात नाही, त्याला पब्लिसिटीची वावड आहे, त्याला आवडत नाही. आणि आम्ही दोघे जणही चांगले मित्र ऍज इट इज आहोत. बालपणामध्ये असताना वयाच्या 3-4 वर्षाने जे आम्ही मित्र होतो आज एवढ्या 60+ नंतर सुद्धा आम्ही तसेच मित्र आहोत. हा त्याच्यातला खरंच सर सुंदर असं म्हणताय. आठवणी अशा का असतात ओंजळ भरल्या पाण्यासारख्या, आठवणी अशा का असतात ओंजळ भरल्या पाण्यासारख्या, पाणी निघून जात ओंजळीतून पण मागे राहतो फक्त ओलावा. आपण अप्रतिम काव्य अप्रतिम. बघ माझं पण सौभाग्य आहे तुझ्यासारख्या विद्वान आणि चांगला मुलगा तो प्राध्यापक, तू अनेक शाळेत आणि अनेक विषयामध्ये तू ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, MPhil पण आहे, त्यांनी इंटरव्ह्यू माझा घ्यावा हे माझं मी भाग्य समजतो.
आज मी जसा अभिव्यक्त झालाय का कोणीतरी दुसरा असता तर मी नाही होऊ शकलो. इंटरव्ह्यू मध्ये त्याने मला बोलका केला, माझ्या त्या भावनाला त्याने आवाहन केलं आणि त्यावेळी सगळ्या भावना पुन्हा समोर माझ्या नाचायला लागल्या, मला दिसायला लागल्या. आणि म्हणून मी आज सांगतोय ही तळमळ आहे, खोटी तळमळ नाही. लोका माझ्या बायबाप लोकांनो, ही खोटी तळमळ नाही, मनापासून आलेली तळमळ आहे. दशावतारासाठी मरण्यापूर्वी काहीतरी करावं ही माझी इच्छा आहे. त्यांना इस्टॅब्लिश करावं, त्यांना त्यांच्या पायावर उभा करावं, त्याला एक इंटरनॅशनल स्टँडर्ड प्राप्त करून द्यावं, जसं कथकलीला झालं आहे, इंटरनॅशनल आहे. आज सगळ्या परदेशी मध्ये वेस्टर्न कंट्रीज मध्ये कथकलीचे प्रयोग होतात, इंग्रजी मधून होतात. तर तसंही दशावतराला स्वरूप देण्यासाठी काहीतरी करावं असं माझ्या मनामध्ये आहे. स्वामीच समर्थाची कृपा असेल तर ते पण होईल. समर्थांची कृपा नक्की असणार. फक्त हात रसे हात मात्र माझ्या दशावतारी बांधवांनी दिले पाहिजे. बरोबर, इथे आम्ही हात मागण्यासाठी तत्पर आहोत. फक्त तुमचा हात आमच्या हातात द्या आणि तो सुद्धा एकीचा. सगळ्या लोकांनी एकत्र या, आपच्यातले हेवे दावे राहू दे, ते आपल्या पुरते ठेवा. हे काहीतरी भव्य दिव्य करायचं असेल, जीवनात मोठं व्हायचं असेल, फायदे उठवायचे असतील, गव्हर्नमेंटचे उठवायचे फायदे, म्हणजे मी पोट स्वतःच्या पोट भरण्यासाठी ना, या लोककलेसाठी फायदे मी म्हणतोय, त्या कलावंतासाठी फायदे. आज त्याची परिस्थिती ठीक नाहीये. आज ज्यावेळी एखादा दशावतारी कलावंत आजारी होतो, त्याला पोस्ट टाकावं लागतं की मला मदत करा म्हणून. माझे बाबा आजारी आहेत, एवढे वर्ष दशावतार आहे, बघा आज काय परिस्थिती आहे. ज्यांनी लोकांचा एंटरटेनमेंट केली, एवढी वर्ष सेवा केली लोकांची, आपली कला त्यांनी अदा केली, लोकांना दिली, दाखवली, वावा मिळवली, त्या कलावंताला 5,000-10,000 रुपयासाठी लोकांकडे हात पसरावे लागतात. याच्यासारखं दुर्दैव आहे कलेचं दुसरं नाही. शोकांतिका आपण, ही शोकांतिका आहे, मोठी शोकांतिका आहे. म्हणून ही शोकांतिका आपणच बदलायची आहे मित्रांनो. प्रत्येक गोष्टी सरकारवर राहू नका, तू आपण काहीतरी करू. गौतमी पाटील, मला माहित ना प्रत्येक कलाविषयी मी बघितलं नाही तिला कधी, पण ती एक लोक कलावंत मानते स्वतःला. ते नाच काय करते ते मला माहित नाही, तो कुठल्या प्रकारचा नाच आहे हे पण मला माहित नाही, आणि मी त्याचं काही त्याचं बघितलेलंही नाही. पण तिच्या कलावंताला 5-5 लाख रुपये त्याच्या एका डान्ससाठी किंवा नृत्यासाठी देतात, आणि पैसे तुम्ही असे दशावतारावर का देत नाही तुम्ही? सांगेन या ठिकाणी, ज्यावेळी आम्ही दशावतारी कलावंतांच्या मुलाखती घेतल्या, त्यावेळी काही कलावंतांनी व्यक्त झाले की जेव्हा जत्रा असतात आमच्याकडे, म्हणजे जेव्हा आपण कोकणची गावराठी आपण म्हणतो, त्या जत्रेला 50,000-50,000 फटाके असतात, पण त्यांना मात्र 5,000 रुपये दिले. ते सांगतो जत्रेमध्ये फार कमी अनुदान दिलं जातं, त्यांना जो बिदागी दिली जाते ते. मी जे लोक इथले गावकरी आहेत, त्या मंडळाचे आहेत प्रमुख किंवा त्या देवस्थानाचे प्रमुख आहेत, त्यांनी निदान त्याला आपल्या ज्या उत्पन्नातून थोडा हिस्सा वाढवून द्यावा, त्याला 20-25,000 रुपये बिदागी द्यावी, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती इथून सुरुवात करा. गव्हर्नमेंटचं काय करायचं ते आम्ही बघू, गव्हर्नमेंटचं बघतो आम्ही काय करायचं, पण तुम्ही तुमच्याकडून सुरुवात करा. बरोबर, तुमच्या तुमचं जे काय उत्पन्न आहे तुम्ही करताय ना. फटाके किती आतात म्हणाल, तो फटाके 50,000-50,000 उडवता काय उपयोग? तुम्ही पोल्युशन करताय, तुम्ही वाढवताय. ते 50,000 रुपये तुम्ही दशावतारला द्या, त्यांची पोरं 2-4-15 दिवस चांगलं जेवण खातील आणि ते तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि ते तुम्हाला पुण्य आहे. हे गोष्ट लक्षात देव दगडात बघण्यापेक्षा देव माणसात बघूया. केवढं श्रेष्ठ बोल आहे तुझे. देव माणसातच असतो, दगडात देव कधी नसतो. देव कधी सांगत नाही मला तू कि नाही 50 लाखाचा मला हार घाल किंवा मला 50 कोटीचं सिंहासन दे. दगडाला सिंहा तुम्ही कोण देणार आहे देवाला? देवा एक देव काय भिकारी आहे? तुमच्याकडे जे सगळं आहे ते देवाने दिलेलं आहे, तर तुम्ही कसलं सिंहासन देताय? तुम्ही त्यांना कसली सोन्याचे तुम्ही मुकुट घालताय? त्याने आयुष्यभर फडका बांधले डोक्याला, फटका. त्याला तुम्ही सोन्याचे हिरे मांडता, ते 5-5 करोडचे मुकुट घालताय. ते गरिबांना द्या, या मुलांना द्या, या कलावंताच्या मुलांना द्या, आणि त्याच्यातून देव दिसेल तुम्हाला. नक्की सर. सर मला आता एक तुम्हाला असा वैयक्तिक प्रश्न विचारायला आवडेल. आपण मगाशी बोललात की आपण कामगार कल्याणच्या स्पर्धेचं परीक्षक म्हणून काम केलं. मी 21 दिवस इथे होतो आणि तिथे सुद्धा ज्या पद्धतीने मी परीक्षण केलं, त्यावेळी पप्पू नांदोसकरला भीष्माच्या भूमिकेसाठी
मी प्रथम ते मला फार आवडलं की मी त्याच्यावर न्याय केला. एवढा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावर मी न्याय केला. मला हा सर थोडस तुम्हाला पल्सर प्रश्न विचारायचे. मी रसिक प्रेक्षकांची क्षमा मागून हा प्रश्न विचारतोय, कलाकार बांधवांची क्षमा मागून प्रश्न विचारतोय, कारण असे प्रश्न विचारायचे नसतात. सर तुम्ही आता इतकं दशावतार बघितला, ती लहानपणापासून तुम्ही दशावताराशी नाव जुळलेली आहे, तुमचे आवडते कलावंत? आजच्या घटीला जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये पप्पू नागोस्कर हा माझा सर्वात आवडता कलावंत आहे. पण पूर्वी बाबी नालक, दाजी हिवाळेकर, रंगनाथ खानोलकर ये आणि अण्णा नाना बागवे, आम्ही त्याला अण्णा म्हणायचो, नाना बागवे. ते नाग बागवेचा जो नारद आहे तसा नारद मी माझ्या 50 वर्षात बघितलेला नाही. बागवे नाना बागवे ज्यावेळी यायचे प्रवेशच करायचे तो लोकांच्या ताळ्या घेऊन प्रवास नाचत नाचत चिपळ्या घेऊन त्या तंबोरा अडकून आणि ते तिथे ते त्याचे शेंडी लावून ते अशा प्रकारे ज्यांचं स्वर एवढा चांगला होता. दशावतरी कलावंताचा गळा असेल तर त्याने गावं रडण्यासारखं गाऊ नये. कृपा करून सांगतो, जर तुम्हाला गाता येत नाही तर गाऊ नका, रियाज करा. ज्याचा कलावंताचा गळा त्याचे ना बागवेंचा अनंत बागवेंचा गळा गायिका गायिकेचा होता, गायकाचा होता आणि त्या अप्रतिम गायचे. नाहीतर आता दशावतारी जत्रा ज्यावेळी असतात तेव्हा ते एखादे स्त्री कलावंत किंवा पुरुष कलावंत गायला लागला की लोक जातात चहा प्यायला. ते गाण्याकडे कारण त्या गाण्यामध्ये अर्थ नाहीये, ताकद नाहीये, सूर नाहीये, सुराचं ज्ञान नाहीये, प्रेझेंटेशन नाहीये, ताल आणि सूर जुळत नाहीये, हार्मोनियम कुठेतरी वाजतोय, तबला ढोल कुठेतरी वाजतोय, मृदंग कुठेतरी वाजतोय, झाल कुठेतरी, हे त्याचं ताल तंत्र ज्यावेळी आहे ते ज्यावेळी तंत्र ज्यावेळी येतं त्यावेळी त्याला सुराला महत्व. खूप चांगले लोक कलावंत आहेत, सुरेख गाणारे आहेत. आपला चारू मांजरेकर त्याच सुद्धा अप्रतिम आवाज आहे. त्यांचे वडील त्यांच्या आजोबा वडील नाही आजोबा अप्रतिम गायक होते. उभ्या दट्यावर भजनी बुवा होते. तू एक त्याच्यामध्ये आलेली आहे. मी बऱ्याचशा कलावंताला बघितलंय ना त्यांच्या ते जानेटिक वंश परंपरा वंश परंपरेने ते आलेले आहे. आज चारू त्यांच्या आजोबा सारखा झाला. नक्की आता एक दिवस सगळं अनुभवलेलं आहे त्यामुळे ते तुम्ही सांगताय. पण सर माझा अजून पुढे एक प्रश्न आहे. पप्पू नागोस्करना तुम्ही सांगितलं की तुमचे ते सगळ्यात आता सध्यामध्ये माझा सगळ्यात आवडता कला. मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तेच का? बघा आता हे वैयक्तिक झालं, मी असं सांगू शकत नाही म्हणून सर की याचा अर्थ मला दुसरे लोक आवडतात असं सांगत नाही. दत्तप्रसाद खूप चांगलं काम करतो. शेणाई दत्तप्रसाद शेणाई पण खूप चांगलं काम करतोय. अजून कितीतरी बाबा मयेकर ते सुद्धा अप्रतिम काम करतात, खूपच चांगलं काम करतात. पण मी ह्या लोकांचा अन्याय करत आहे, पण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल काहीतरी ओपिनियन असतो. काही लोकांना शाहरुख खान आवडतो, काही लोकांना सलमान खान आवडतो, काही लोकांना ऋतिक रोशन आवडतो. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. माझा बघण्याचा दृष्टिकोन परीक्षक म्हणून मी त्यांना ज्यावेळी आत्मावलं त्यावेळी त्यांनी जे प्रेझेंटेशन रोल केला भीष्माचा रोल केला होता, भीष्म प्रतिज्ञा होत आणि तो अंगावर शहारा आणण्यासारखे त्यांचे डायलॉग फेक होती, त्यांचं उभं राहण्याची पद्धत होती, त्यांची एंट्री घेण्याची पद्धत होती, त्यांचं युद्ध करण्याचं कौशल्य होतं, त्यांचं युद्ध नृत्याच्या स्टेप होत्या, त्या सगळ्या परफेक्ट होत्या. मी आम्ही परीक्षक म्हणून त्यावेळी डोळ्याला आम्ही झापडं लावलेली असत, त्याच्या एंट्री पासून आम्ही बघत असतो हा कशा एंट्री आहे. पायामध्ये त्याच्या स्लीपर दिसलं तर मी झिरो मार्क देतो. बॅर कुठे दे उघड्या पायानी आहे पण पाया स्लीपर घालून नकोय. पारंपरिक तुला खडावा घालून ये किंवा पासा दे पायानी, पण तू स्लीपर घालून येतील किंवा नायकेचे बूट घालून येतील तर त्याला झिरो मार्क. ते बसत नाही माझ्या ह्याच्यावर. तुमचा ड्रेस कसा आहे कोण मला माहित नाहीये, पण आता जो झगभगीत झालेला आहे ना तो आता काळाची गरज आहे, त्याच्याविषयी मी कॉमेंट देत नाही. मी पण पप्पू नागोस्कर दी बेस्ट ऍज पर माय नॉलेज आजच्या कडीला त्यांना खरं म्हणजे देवाने प्रचंड आयुष्य द्यावं, मोठं आयुष्य द्यावं,
माता नेहमी आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. कारण सांगतो असा कलावंताच्या आवश्यक आहे मार्गदर्शक. ते आज घडवत आहे सुद्धा न कळत ते गुरु आहे. बऱ्या कलावंत बऱ्याचशा कलावंतांना मेकअप पासून ड्रेस साठी आणि त्याचा डायलॉग पेक साठी ते शिकवतात. अशा एक कलावंताचा शरीराला त्याचा एक आधार झाला आणि त्यांना त्या कलेपासून दूर जावं लागलं. अशा कलावंताची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे, तुमची, माझी आणि सरकारची पण आहे. त्याला एक 5,000-10,000 पेन्शन द्यावी, त्याचा सत्कार करावा, त्याला एक काहीतरी पुरस्कार, लाख रुपयाचा पुरस्कार तुम्ही अनेक लोकांना दिले कालच रवींद्र नाट्य मंदिरामध्ये. तशा प्रकारची एखाद्या पप्पू दांडोसकर सारख्या माणसाला तुम्ही 1,00,000 रुपये दिले तर त्याच्या आधाराला त्याचे कामं काय येतील? त्या सरकारला कोण सांगत ना? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं मला आता वाचायला लागेल. तुमच्याकडे रेकमेंडेशन आलं, त्याच्याकडे किती होट्स आहेत म्हणून तुम्ही काय कोण काही लोकांना जर पुरस्कार देत असाल तर धंदा बंद करा. हा धंदा आहे तुमचा. पप्पू नांदोसकर सारख्या कलावंताला मी त्याचं नाव इंडिव्हिज्युअल घेत नाही. असे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत आहे त्याच्या कलेचं कुठेतरी मौल्य झालं पाहिजे, मूल मौल्य ते लावलं पाहिजे आणि त्याला मौल्यवान बनवलं पाहिजे. मौल्यवान आपण बनवत नाही, हे काम फक्त आमची जनतेचं नाही आहे, सरकारचं आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ती खुर्ची आम्ही तुम्हाला दिलेली आहे, ती त्यातून तुम्हाला खेचायला पण जनता मागे बघणार नाही. लक्षात खरंच सडेतोड बोलत सरकारचं डोकं ठिकाणावर काय असं लोकमान्य टिळकांनी त्यावेळी ब्रिटिश सरकारला विचारलेलं होतं आणि आज आमच्याच सरकारला आमचेच नागरिक विचारत आहेत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, याचं परिमार्जन, यांचं आत्मचिंतन करण्याची गरज आज शासकीय जे पदाधिकारी किंवा शासनाच्या यंत्रणे प्रशासनामध्ये ते सहभागी झालेले लोक आहेत त्यांना विचारण्याची, आज आत्मचिंतन करण्याची गरज या मुलाखत सत्राच्या निमित्तानं आज आपण केलेली आहोत. सर आपण बराच वेळ बोलतो, आपण प्रचंड वेळ झाले, आपण खूप छान व्यक्त झाला आणि त्यामुळे आपण समारोपाकडे जाऊया. कारण प्रत्येक गोष्टीला समारोप असणं खूप गरजेचं असतं. ज्याला कुठे थांबावं हे कळतं तोच योग्य. आता प्राध्यापक वैभव खानोलकर, तू मला बोलका केलास. बोलकं करणं ही कला आहे आणि तुझ्यात ती ठासून भरलेली आहे. त्यानंतर मी एवढ्या मुलाखती दिलेल्या आहेत, दूरदर्शनवर दिलेल्या आहे, अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. आज तू मला ज्याप्रमाणे अभिव्यक्त केलं ते सर्व क्रेडिट तुलाच आहे. थँक्यू. मी पुन्हा एकदा ज्या सर्जनशील लेखकानं हाऊस, व्हर्जिन्स, स्पर्श आणि आगामी लीडर नावाची कादंबरी मार्केटमध्ये येऊ लागत, त्याचबरोबर ज्याने भगत सिंग, उषा स्वप्न बाणासूर हे संगीत नाटक, मम्मी रिटर्न हे आगामी नाटक आता रंगभूमीवर येईल अशी नाटक समाजाला दिली, त्याचबरोबर ज्यांनी पहिले दशावतारी अभ्यासक म्हणून तळागाळातील दशावतारी लोककलावंतांना खरा न्याय देण्यासाठी झपाट्याने जे प्रयत्न करतायत आणि जे आपले सगळ्यांना मानतायत अशा सन्माननीय डॉक्टर खेडकर साहेबांची आपण आज मुलाखत घेतली, ते अत्यंत सरकारबरोबर तर त्वेषानेच व्यक्त झाले. तुम्ही सगळ्यांना त्याचे पडसाद तुम्हाला नक्की दिसतील. सर आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आला, आपला वेळ व्यस्त असतो, तर आपण एका लिडरशिपचे अध्यक्ष, लिडरशिप आपण करता, त्यात आपण वकील आला आणि आज सध्या वकिलाला प्रचंड काम असतं आणि तरी पण तुम्ही आमच्याकडे आला, आम्हाला या ठिकाणी खूप सुंदर मार्गदर्शन माझ्या कलावंतासहित माझ्या या तमाम जनतेला केलं, त्याबद्दल मी प्रहारच्या वतीनं आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपल्याला परमेश्वरानं दीर्घायुष्य द्यावं, आपल्याकडून सातत्याने सातत्याची सेवा घडावी, सातत्याने नवनवीन पुस्तकं तुमच्या माध्यमातून येत राहावी आणि तुम्ही सुद्धा पद्मश्री म्हणून या खुर्चीवर विराजित असलेले आम्हाला बघायचे आणि नक्की परमेश्वर आपली ती इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला भावी वाटचालीस आमच्या प्रहारच्या आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.